इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे जसं की बॅलेट पेपर पूर्वी होतं त्याच्यावरून ईव्हीएमचं जे ट्रान्झिशन झालं तर त्याकडे तुम्ही कसं बघता आतापर्यंत चाळीस केसेस सुप्रीम कोर्टामध्ये इव्हीएमच्या फंक्शनिंग बद्दलच्या झालेल्या आहेत आपण ईव्हीएम ऐवजी मशीनवर आहोत एक्झॅक्टली कोणत्या असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीला कोणतं मशीन जाणार आहे कोणालाच माहित नसतं की मी वेगळ्या उमेदवाराला बटन दाबलं होतं मत दिलं होतं आणि स्लीप तर भलतीच झाली मला जाणून घ्यायचं की आचारसंहिता काय कन्सेप्ट आहे आणि तो पॉलिटिकल पार्टीजला किंवा त्या उमेदवाराला कसा लागू पडतो आणि आमच्यासारख्या सामान्य वोटर्सना तो कसा लागू पडतो तेव्हा काही ॲलिगेशन करायला आहे यू शुड बी सिरियस कुणी अशी हिंमत केलीच तर प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपले कायदे हे त्यांना सरळ करायला सक्षम आहेत आणि त्याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत येईलच अचूकतेचा जो दावा आहे ईव्हीएमचा तो एव्हिडन्स बेस्ड आहे तर त्याच्यामध्ये आपले सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी टू पर्सेंटपर्यंत पर्यंत झाली म्हणाला वरती एटी पर्सेंट नाईन्टी पर्सेंटपर्यंत पर्यंत का नाही पोहोचू शकत किंबहुना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नसतील तर ते काउंटिंग आम्हाला सुरू करता येत नाही हॅगचा प्रश्न हॅकचा तर मुद्दा दुरून दुरून सुद्धा उपस्थित होत नाही मतदान म्हणजे आपल्या लोकशाहीचा पाया आणि हक्कांचा उत्सव महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मत ठराविक भूमिका बजावते निवडणूक प्रक्रिया फक्त मतपत्रिका भरण्याची नाही ती आहे आपल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी तयार केलेली पारदर्शक आणि विश्वासार्ह प्रणाली मतदार यादी तयार करणं सुयोग्य मतदान केंद्र व्यवस्था प्रचारावर नियंत्रण आणि प्रत्येक मताचं मोल जपून पारदर्शक मतमोजणी करणं ही संपूर्ण प्रक्रिया महाराष्ट्राच्या विकासासाठी राबवली जाते आपल्या लोकशाहीच्या या प्रवासात तुम्ही तुमचा वाटा उचलणार आहात का कारण तुमचं एक मत महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे नमस्कार मी पराग गाथाच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे आजचा एपिसोड खूपच खास आहे आणि महत्त्वाचा देखील या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णीजी आज आपण जाणून घेणार आहोत ईव्ही एमचा वापर त्यातील सुरक्षितता आणि मतदान प्रक्रिया निवडणुका अधिक सुलभ पारदर्शक आणि विश्वासार्ह कशा बनवल्या जातात याबद्दल देखील चला या अत्यंत रोचक चर्चेला सुरुवात करूया नमस्कार किरण सर नमस्कार पॉडकास्टमध्ये आज तुम्ही एवढ्या कालच निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आज एवढा वेळात वेळ काढून काल पण तुमचे तीन चार इंटरव्ह्यूज लाँडअप होते आणि थोडं आम्ही डायसी होतो की होतं आहे की नाही पण थँक यू तुम्ही कमिटमेंट दिलेली आणि त्याप्रमाणे तुम्ही आज इथे आहात आमच्याशी बोलायला तर सुरू करूया आपल्याला जाणून घ्यायला आवडेल की आता जी लेटेस्ट प्रोसेस होते निवडणुका होत आहेत ज्या आता त्या कशा घडणार आहेत आणि त्याच्यामागचं सगळं गणित आम्हाला जाणून घ्यायला आवडेल शुअर शुअर आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राची निवडणूक विधानसभेची जाहीर झालेली आहे वीस नोव्हेंबर हा हा मतदानाचा दिवस ठरवलेला आहे एका टप्प्यामध्ये मतदान होणार आहे आणि एका टप्प्यामध्ये पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे निवडणुकीची एक ठरलेली अशी पद्धत असते म्हणजे ओ पी ज्याला म्हणतात स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर okay. आणि त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात आणि अवाढव्य यंत्रणा याच्यासाठी कामाला लागते आणि आत्तापर्यंतच्या निवडणुका जशा यशस्वी पद्धतीने पार पाडल्या त्या पद्धतीनेच हीसुद्धा निवडणूक करण्यासाठी प्रशासन सगळी निवडणूक यंत्रणा आता सज्ज झालेली आहे ठीक आहे आता आपण एक सेटअप म्हणजे लोकांना पूर्ण थोडं एक ब्रीफ आयडिया देण्यापासून सुरुवात करूया त्याच्यामध्ये ई सी आय एक्झॅक्टली exactly काय बॉडी आहे आणि त्यांच्या ओवरऑल जबाबदाऱ्या काय असतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारत निवडणूक आयोग ही एक कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे म्हणजे घटनात्मक संस्था आहे घटनात्मक संस्था म्हणजे काय तर प्रत्यक्ष राज्यघटनेच्या तरतुदीमुळे जी संस्था निर्माण झाली आणि या संस्थेची कामं काय असतील त्यांची रचना कशी असेल याची आखणी ही राज्यघटनेतच करण्यात आलेली आहे त्यामुळं ती कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे भारत निवडणूक आयोगाकडे राज्यघटनेने प्रामुख्याने दोन कामं सोपवलेली आहेत कलमांची नावं सांगायची तर तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस अशी कलमं आहेत जी राज्यघटनेमध्ये भारत निवडणूक आयोगाची रचना भारत निवडणूक आयोगाची कामं याच्याबद्दलची चर्चा त्याच्यामध्ये आहे दोन जी महत्त्वाची कामं आहेत त्यातलं पहिलं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे या देशातल्या निवडणुकांचं संचालन करणं म्हणजे टू कंडक्ट इलेक्शन्स असं ते पहिलं काम आहे कोणत्या निवडणुका तर लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद आणि प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स म्हणजे राष्ट्रपतींच्या निवडणुका या निवडणुका संचालित करण्याची जबाबदारी ही भारत निवडणूक आयोगावर राज्यघटनेनं सोपवलेली आहे या व्यतिरिक्तच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतात म्हणजे ज्याला आपण जिल्हा परिषदा नगर परिषदा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भारत निवडणूक आयोग घेत नाही अच्छा तर त्याची जबाबदारी राज्य पातळीवरचा एक वेगळा आयोग आहे ज्याला आपण स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोग म्हणतो ती तीच एक स्वतंत्र संस्था आहे स्वायत्त संस्था आहे आणि त्या संस्थेकडे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे पण भारत निवडणूक आयोग मात्र मी मघा सांगितलं तसं सा, लोकसभा विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुका घेत असतं ही झाली पहिली जबाबदारी आपल्याला कल्पना आहे की निवडणुका घ्यायच्या तर मतदार यादी हा एक फार महत्त्वाचा भाग आहे म्हणजे निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा अधिकार कोणाला आहे हे ठरण्यासाठी मतदार यादी तयार होणं खूप गरजेचं असतं आणि मतदार यादी कशी तयार करायची त्याच्यामध्ये नाव ॲड करण्याची प्रोसेस काय नाव डिलीट करायचं असेल तर प्रोसेस काय या सगळ्या प्रोसेसेस या अतिशय डिटेल्ड सविस्तर अशा कायद्यामधनं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी okay. आणि नाईन्टीन फिफ्टी वन याच्यामध्ये कायद्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रल रजिस्ट्रेशन रूल्स आहेत आपले नाईन्टीन सिक्स्टी वनचे कंडक्ट ऑफ इलेक्शन्स रूल्स आहेत ते नाईन्टीन सिक्स्टीचे आहेत असे वेगवेगळे कायदे नियम याच्या आधारे मतदार यादी तयार करणं आणि तिचं सतत अद्ययावतीकरण म्हणजे अपडेश अपडेट करत राहणं ही दुसरी जबाबदारी भारत निवडणूक आयोगाची आहे तर ही दोन कामं पार पाडण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे प्रत्येक राज्यामध्ये प्रतिनिधी आहेत आणि हे प्रतिनिधी जे आहेत त्यांना त्या राज्याचं मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये हे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय हे मंत्रालयात सहाव्या मजल्यावरती आहे आणि चीफ इलेक्ट्रल ऑफिसर आणि ॲडिशनल चीफ इलेक्ट्रल ऑफिसर असे त्या कार्यालयामध्ये अधिकारी बसतात त्यांना स्टाफ असतो आणि या प्रतिनिधींच्या मार्फत त्या राज्यातली संपूर्ण निवडणूक ही भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली कंडक्ट केली जाते मी सध्या ज्या पोस्टवरती आहे ते ॲडिशनल चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणजे निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रातला प्रतिनिधी म्हणून आयोगाच्या वतीनं या राज्याचं कामकाज बघण्याची जबाबदारी आमच्या कार्यालयाची आहे आणि आम्ही ती पूर्णपणे पार पाडत असतो आता तुम्ही अपडेशन जे म्हणालात अपडेट होणार तर त्याच्यामध्ये एक मोठा अपडेट आला आहे रिसेंट निवडणुकांच्या हँडलिंगमध्ये आणि आत्ताच्यामध्ये जसं की बॅलट पेपर पूर्वी होतं त्याच्यावरून ई व्ही एमचं जे ट्रान्झिशन झालं तर त्याकडे तुम्ही कसं बघता म्हणजे काय वेगळा बदल घडला पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह तर मी नाही म्हणत पण पॉझिटिव्ह असेल कारण या काळानुसार बदलावं लागतं त्यानुसार आपण बदललो आहे आणि हे ट्रान्झिशन नक्की होतं कसं इंटरेस्टिंग क्वेश्चन थोडी बॅकग्राऊंड सांगतो कारण फार महत्त्वाची आहे एकूणच निवडणुकांचा इतिहास पाहिला तर आपल्याकडे पहिली सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे बावन्नमध्ये झाली आणि तेव्हापासून गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये भारत निवडणूक आयोगाचे जे काही वेगळे नियम त्यांच्या सूचना या येत गेल्या आणि त्याद्वारे मला असं वाटतं एक अभ्यासक म्हणून की भारत निवडणूक आयोगाची कार्यपद्धतीसुद्धा इव्हॉल्व्ह होत गेली वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड होत गेल्या आणि पहिल्या निवडणुकीपेक्षा खूपच वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर असेल इतर काही गोष्टी असेल या भारत निवडणूक आयोगाने आत्मसात केल्या आणि मला याचा अभिमान आहे की आपल्या या अवाढव्य देशातली कानाकोपऱ्यात पसरलेली जनता या जनतेनं सुद्धा हे बदल आत्मसात केले आणि यशस्वीपणे मतदानाची प्रक्रिया पूर्ण देशभरामध्ये होते आहे या पंच्याहत्तर वर्षातला ज्याला आपण लँडमार्क म्हणू शकतो तो आहे बॅलेट पेपरवरनं आपण ई व्ही एम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याच्याकडे वळलो जगामध्ये अनेक देशांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मेकॅनिझमचा वापर केला जातो आणि करण्याचा प्रयत्न केला अच्छा लक्षात घ्या ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मेकॅनिझम आणि भारतामध्ये आहे ते इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आहे डिफरन्स एक्झॅक्ट डिफरन्स असा की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मेकॅनिझममध्ये जे एक्झिस्टिंग सॉफ्टवेअर्स किंवा हार्डवेअर्स यांच्या वापरातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वोटिंग करून घेतलं जातं भारतामध्ये मात्र भारताची एकूण जनता मानसिकता लक्षात घेता हे भारतातल्या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार केलेलं आहे अशा प्रकारच्या मशीनमध्ये तीन घटक आहेत एक म्हणजे कंट्रोल युनिट ज्याला आपण नियंत्रण असं म्हणतो दुसरं आहे ते बी यू म्हणजे बॅलट युनिट okay. आणि तिसरं आहे ते व्ही व्ही पॅट इट्स अ प्रिंटर म्हणजे तुमचं मत कुणाला पडलं याची प्रिंटेड स्लिप तिथे दिसते तो प्रिंटर आहे अशा तीन घटकांचं मिळून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे तयार होतं याच्या प्रॉडक्शनची जी जबाबदारी आहे ही भारत सरकारच्या उपक्रमांकडे असते आणि त्याचा अतिशय स्ट्रिक्ट असा प्रोटोकॉल आहे तर बॅलट पेपरच्याद्वारे म्हणजे मतपत्रिकेद्वारे मतदान घेणे ही जी प्रक्रिया होती साधारण दोन हजार सालापर्यंत आपल्या देशात चालू होती आणि तेव्हाचं तेव्हाचे लोकही सांगतील आणि आपल्यालाही आठवत असेल की तेव्हा मतदान प्रक्रिया ही मतपत्रिकेद्वारे घेण्यामध्ये सिस्टीम तर सेट झाली पण वेळ खूप लागायचा म्हणजे साधी गोष्ट सांगायचं साधं काउंटिंग मतमोजणी करायची आहे मग तेव्हा बॅलट पेपर्सचे पन्नास पन्नासचे गठ्ठे बांधायचे ते उमेदवार निहाय वेगळे करायचे आणि मग त्यांची मोजणी करायची हे व्हायला मला आठवतं मी त्या काळातसुद्धा काम केलेलं आहे पण मतमोजणी ही एक दिवस दोन दिवस रात्रभर अशी चालली म्हणजे मी स्वत छत्तीस तास मतमोजणीचं काम केलेलं आहे कारण एकदा मतमोजणी सुरू झाली की ती थांबवता येत नाही ते थांबवण्याचे काही विशिष्ट अधिकार काही विशिष्ट ऑथॉरिटीजना आहेत फक्त त्यामुळे ती सलग पूर्ण करावी लागते तर याला वेळही खूप लागायचा आणि सुटसुटीतपणा त्याच्यामुळे कमी होता भारतीय शास्त्रज्ञांनी अतिशय विचारपूर्वक आणि आपल्या सगळ्या मतदान पद्धतीचा विचार करून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स डेव्हलप केली व्हॅलिडेट केली आणि तिचा वापरसुद्धा सक्सेसफुली सुरू झाला आधी असं वाटलं होतं की आपल्या देशातली जी सर्वसामान्य जनता आहे त्यांना ई व्ही एमवरती मतदान करता येईल का पण आपल्या देशातल्या जनतेनं तो समज इतका व्यवस्थितपणे खोडून काढला okay. आणि अतिशय सराईतपणे आपले सर्वसामान्य मतदार आता मतदान करतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या थ्रू या वोटिंग मशीनबद्दल एक गोष्ट मी आवर्जून सांगेन हे स्टँड अलोन मशीन आहे म्हणजे या मशीनचं कुठेही कनेक्शन नाही हाच फरक आहे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मेकॅनिझम आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मेकॅनिझममध्ये त्याचा संपर्क इतर इन्स्ट्रुमेंटशी इतर सॉफ्टवेअरशी येतो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा इतर कुठल्याही इन्स्ट्रुमेंटशी वेव्ह कशाशीही संपर्क नसतो इट्स अ स्टँड अलोन मशीन ओके त्याच्यामध्ये वन टाईम प्रोग्रॅमिंग असलेली चीप बसवलेली आहे म्हणजे एकदा प्रोग्रॅमिंग झालं की परत त्या चिपचं प्रोग्रॅमिंग करता येत नाही okay. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची जी सगळी रचना आणि माहिती खूप आहे सांगण्याजोगं ती मी जेव्हा घेतली तेव्हा माझ्या मनात काय भावना आली ते स्पष्टपणे सांगतो मला खरोखर असं वाटलं की आपला राकेश शर्मा अंतराळात गेला hmm. किंवा कल्पना चावला अंतराळात गेली हा आपल्या दृष्टीनं किती अभिमानाची गोष्ट गोष्ट होती तेवढीच अभिमानाची गोष्ट आहे की आपला देश आपल्या देशातले शास्त्रज्ञ यांनी हे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे स्टँड अलोन आहे हे तयार केलं आणि जगातल्या इतर कोणत्याही देशामध्ये जे त्यांना शक्य झालं नाही पेपरवरती अनेक देशांमध्ये वोटिंग होतं आपण काळाबरोबर पुढे आलो तंत्रज्ञान अंगीकारलं आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्या देशात यशस्वीपणे काम करत आहेत सुरुवातीला काही शंका आल्या काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले काही लोकांनी प्रश्न उपस्थित केले हे जे प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांना तांत्रिकदृष्ट्या प्रशासकीयदृष्ट्या उत्तरं देण्यात आली आणि आपल्या देशातली जी सर्वोच्च निर्णय संस्था आहे ज्याला आपण आप सर्वोच्च न्यायालय म्हणतो तिथपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबद्दलच्या काही मुद्द्यांचा विचार झाला तुम्हाला सांगायला हरकत नाही की आत्तापर्यंत चाळीस केसेस सुप्रीम कोर्टामध्ये ई व्ही एमच्या फंक्शनिंगबद्दलच्या झालेल्या आहेत okay. आणि वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञांनी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ही तपासणी झालेली आहे okay. आणि तुम्हाला सांगतो चाळीसही केसेसमध्ये ई व्ही एम हे स्टँड अलोन असल्यामुळे त्याच्यामध्ये इंटरफरन्स शक्य नाही आणि योग्य पद्धतीने मतदान होतं असा अतिशय विचारपूर्वक कन्सिडर्ड डिसिजन आणि जजमेंट हे सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे है। तर प्रश्न हॅगचा तर मुद्दा दुरून दुरूनसुद्धा उपस्थित होत नाही कारण ते स्टँड अलोन मशीन आहे आणि त्याचे जे प्रोटोकॉल्स आहेत ना म्हणजे मी तर असं म्हणेल की तांत्रिक बाजू हा एक भाग झाला पण याची जी प्रशासकीय बाजू आहे आणि लोकांच्या सहभागाची जी एक बाजू त्याला जोडण्यात आलेली आहे इट्स व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे मी तुम्हाला सांगतो की या मशीन्स ज्या असतात या रिझर्वड मशीन्स आपण ठेवलेल्या असतात गोडाऊनमध्ये okay. त्याच्या सिक्युरिटीचा प्रोटोकॉल आहे uh. हे गोडाऊन उघडायचं असलं तर जिल्हाधिकाऱ्यांना सर्व पॉलिटिकल पार्टीजना नोटीस द्यावी लागते आणि त्यांच्या उपस्थितीतच ते गोडाऊन उघडता येतं आणि मशीन्स बाहेर काढता येतात मशीन्स बाहेर काढल्यानंतर या मशीनच्या बार कोडचं स्कॅनिंग करून त्याचा नंबर हा निश्चित केला जातो आणि तो तोच आहे बाहेरच्या बाजूला त्याला बार कोड लावलेला आहे हे पोलिटिकल पार्टीसुद्धा चेक करू शकतात ते, कर ते चेक कर ओके okay. बाहेर काढल्यानंतर याचं जे रँडमायझेशन होतं म्हणजे या नंबर्सचं रँडमायझेशन होतं okay. म्हणजे कोणत्या असेंब्ली कॉन्स्टिट्युअन्सीला कोणतं मशीन जाणार आहे कोणालाच माहीत नसतं ते कॉम्प्युटराइज त्याचं रॅन्डमायझेशन होतं रॅन्डम टेबलप्रमाणे आणि त्याप्रमाणे ते मशीन त्या कॉन्स्टिट्युअन्सीला जातं तिथं गेल्यावर सेकंड रॅन्डमायझेशन होतं त्यात कोणतं मशीन कोणत्या पोलिंग स्टेशनला जाणार आहे हे ठरतं आणि हे सगळं प्रत्यक्ष प्रक्रियेच्या आधी आठ दिवस दहा दिवस ते सुद्धा पोलिटिकल पार्टीच्या उपस्थितीतच होतं मशीनचं जेव्हा कमिशनिंग होतं कमिशनिंग म्हणजे कोणते उमेदवार आहेत किती उमेदवार आहेत त्यांची चिन्ह अपलोड करावी लागतात कारण प्रिंटरमध्ये ते त्याची प्रिंट यायला पाहिजे या अपलोडिंगच्या प्रक्रियेला कमिशनिंग असं म्हणतात तेव्हा पोलिटिकल पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित असतात या प्रतिनिधींना मॉक पोल घेण्याचा अधिकार असतो आणि घेऊन दाखवला जातो म्हणजे त्यांनी त्यांच्या हाताने बटन दाबून कोणतं बटन दाबल्यावर कोणाला मत गेलं हे स्वतः ते चेक करू शकतात अशा पद्धतीनं तीन वेळा मॉकपोल होतो कमिशनिंगच्या वेळेस होतो पोलिंगच्या आधी होतो त्याचप्रमाणे ट्रेनिंग अँड अवेअरनेसच्या वेळेस होतो आणि ह्या मॉकपोलमध्ये लोकांना दिसून येतं की दिलेलं मत हे त्याच व्यक्तीला गेलेलं आहे आणि बरोबर आहे हे चेक करता येतं एवढी खात्री केल्यानंतर त्याचं जे सिलिंग होतं त्या सिलिंगलासुद्धा पॉलिटिकल पार्टीज उपस्थित असतात आपल्याला कल्पना असेल की पोलिंग स्टेशनमध्ये जेव्हा मशीन जातं आणि प्रत्यक्ष पोलिंगची प्रक्रिया सुरू होते मतदानाची तेव्हा प्रत्येक कॅन्डिडेटचे पोलिंग एजंट्स प्रत्येक पोलिंग स्टेशनमध्ये उपस्थित असतात ते चेक करतात त्यांच्या सह्या असतात मशीन सील केलं जातं आणि मग वोटिंग सुरू होतं त्याचा वेळोवेळी येणारा रिपोर्ट पोलिंग एजंट्सना दिसत असतो त्यांच्या डोळ्यासमोर ही प्रक्रिया होते सिक्युरसी ऑफ वोटिंग म्हणजे मतदानाची गुप्तता हा आपल्या राज्यघटनेनं दिलेलं महत्त्वाचं तत्त्व आहे त्यामुळं ते पाळून मशीनचं कामकाज कसं चाललेलं आहे आणि व्होटिंग कसं चालू आहे हे बघता येतं पोलिंग एजंट्सना म्हणून व्होटिंग संपल्यानंतर पुन्हा सील करताना पोलिंग एजंट्सच्या सह्या असतात त्या सह्या काउंटिंगच्या वेळेस मशीन उघडताना पुन्हा तपासल्या जातात टॅली केल्या जातात आणि ते जर योग्य नसेल जुळत नसेल तर काउंटिंग थांबवण्याची विनंती काउंटिंग एजंट म्हणजे कॅन्डिडेटचे एजंट हे रिटर्निंग ऑफिसरला करू शकतात काउंटिंग पुढे जाऊ शकत नाही त्या आक्षेपाची पूर्तता आधी करावी लागते ही इतकी एलॅबोरेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आहे आणि याच्यामध्ये राजकीय पक्षांचा इतका छान पद्धतीने सहभाग घेतलेला आहे की याच्यामध्ये ई व्ही एमच्या विश्वासार्हतेबद्दल कण मात्रही शंकेला जागा नाही असं माझं स्पष्ट मत आहे एवढी पारदर्शकता असतानासुद्धा म्हणजे टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा रिप्रेझेंटेटिव्ह येतो आहे आणि चेक करतो आहे एवढी पारदर्शकता असतानासुद्धा असे डाऊट जेव्हा येतात एंड ऑफ द डे सम जसं म्हणाल तुम्ही फॉर्टी केसेस झाल्यात एवढी पारश पारदर्शकता असूनसुद्धा असं काय होतं मग त्यावेळी रिझन काय याचं मी दोन पद्धतींनी उत्तर देईन एक म्हणजे मलाही आपल्या देशातल्या समाज मानसाची ब्युटी आहे असं वाटतं म्हणजे एखादी गोष्ट नवीन आली तर डोळे झाकून त्याच्यावरती विश्वास न ठेवता त्याबद्दल प्रश्न उपस्थित करणं त्याचा खरेपणा तपासून पाहणं हे योग्यच आहे त्याच्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे त्याला उत्तरं मिळणं योग्य आहे समाधान करून घेणं योग्य आहे फक्त एकच मुद्दा आहे की प्रश्न उपस्थित केल्यानंतर समाधान झाल्यानंतरसुद्धा काही दुसरा अजेंडा मनात ठेवून केवळ प्रक्रियेबद्दल काहीतरी चुकीचं पसरवायचं चुकीचं बोलायचं या धोरणाने जर काही मुठभर लोक वागत असतील तर मला असं वाटतं की ते योग्य नाही आणि आपल्या समाजहिताच्या दृष्टीनं ते आरोग्यदायी नाही प्रत्येक समाजामध्ये काही लोक असू शकतात जेन्युईन क्वेरीज जे आहेत शंका ज्या आहेत त्याला उत्तर द्यायला भारत निवडणूक आयोग आमचं कार्यालय आपल्या देशातले शास्त्रज्ञ हे तयार आहेत आणि त्यांनी उत्तरं दिलेली आहेत विहित पद्धतीने योग्य पद्धतीने चेक करा समजून घ्या पोझिशन काय आहे प्रोसिजर काय आहे प्रोटोकॉल काय आहे ते समजून घ्या आणि तरी शंका असतील तर उपस्थित करा पण ते समजून न घेता शंका उपस्थित करणं मला वाटतं हे काही योग्य नाही आणि तरीही कुणाच्या मनात शंका असतील तर एनी टाईम दे आर वेलकम आम्ही शंका निरसन करण्यासाठी सदैव तयार आहोत कारण मनामध्ये शंका ठेवून मतदानाची जी ही प्रक्रिया आहे ती पूर्ण करणं योग्य होणार नाही शंका मनात कोणीही ठेवू नये खुलेपणानं शंका विचाराव्यात मी स्वतः गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तालुका प्लेसेसनं जाऊन शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन काही कार्यक्रम घेतले शंकांना उत्तरं दिली आमचे जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे हे सुद्धा या कामामध्ये व्यग्र आहेत स्वीप म्हणून जी ॲक्टिव्हिटी आहे वोटर अवेअरनेसची ओके okay. त्याच्यासाठी काम करणारी टीम प्रत्येक जिल्ह्यात असते आणि त्या जिल्ह्यातल्या टीमचं कामच हे आहे आमच्या मोबाईल व्हॅन्स असतात hmm. तिथे मतदारांनी यावं तिथे ईव्ही एम तपासावं पोल करून पाहावा मत देऊन पाहावं आपण मत दिल्यावर ते कुठे पोहोचतं आहे हे कळेल यातून शंका दूर होणं महत्त्वाचं आहे मला असं वाटतं की आपल्या देशाच्या लोकशाहीवर मतदान प्रक्रियेवर एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने विश्वास ठेवणं गरजेचं आहे जे योग्य आहे त्याला योग्य म्हणायलाच पाहिजे आणि ई व्ही एम ही अशीच एक योग्य गोष्ट आहे असं माझं मत आहे आता अदर दॅन बॅलेट पेपर टू ई व्ही एम असे काय मोठे बदल झालेत महाराष्ट्राच्या किंवा इवन देशाच्या इलेक्शन uh, प्रोसेसमध्ये सर्वात मोठा बदल जो मलाही जाणवतो तो, तो म्हणजे तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर भारत निवडणूक आयोगाचे वेगवेगळे ॲप्स आहेत ऍप्स डेव्हलप केलेले आहेत पोर्टल्स आहेत आणि ते सगळे पब्लिक मध्ये आहेत म्हणजे लोकांना ती माहिती बघता येते म्हणजे व्होटर्स ऍप आहे व्होटर्स वरती तुम्हाला मतदार म्हणून नाव नोंदणी करता येते नाव डिलीट करण्यासाठीचा अर्ज करायचा असेल तो पण करता येतो शिफ्टिंगसाठी म्हणजे एका केंद्रा, केंद्रा मतदान केंद्रातून दुसऱ्या मतदान केंद्रात नाव बदलायचं असेल आपला राहण्याचा पत्ता बदलल्यामुळे तो अर्जसुद्धा करता येतो या वोटरसॅपवरती तुमचं मतदान केंद्र कोणतं तुमच्या मतदान मतदार म्हणून तुमचा क्रमांक काय आहे हे समजू शकतं वोटिंग डेला म्हणजे ज्या दिवशी मतदान आहे तेव्हा कुठल्या मतदान केंद्रावरती जायचं आहे हे त्याच्यावरून समजू शकतं हे झालं ॲप आपण आचारसंहितेबद्दल बोलतो आचारसंहिता जेव्हा भंग होते तेव्हा त्यावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही प्रशासनाची प्रशासकीय यंत्रणेची निवडणूक यंत्रणेची आहेच पण त्याबरोबरच निवडणूक आयोग असं मानतो की प्रत्येक नागरिकाने आचारसंहितेचं पालन व्यवस्थित होतंय किंवा नाही हे पाहायला पाहिजे आणि जिथे कुठे भंग आढळेल त्याबद्दलचं छायाचित्र सी विजिल या नावाचं ॲप आहे त्या ॲप प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे ई सी आयच्या वेबसाईटवरती सी विजील ओके ते ई सी आयच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तिथून डाउनलोड करून घ्यायचं आणि कुठे आचारसंहिता भंग होतो आहे असं दिसलं तिथलं छायाचित्र काढलं तर त्याचे अक्षांश रेखांश आपोआप तिथे येतात ते आम्हाला रिपोर्ट होतं आणि शंभर मिनटाच्या आत आमची टीम आमचं फ्लाईंग स्क्वॉड असतं स्टॅटिक सर्वेलन्स टीम असते ही त्या ठिकाणी पोहोचते आणि आचारसंहितेचा भंग तातडीनं थांबवत आहे या सगळ्याचं रेकॉर्ड राहतं एखाद्या नागरिकाला जर असं वाटलं की मी माझ्या नावाने हे केलं तर ज्याच्या विरुद्ध तक्रार केली तो मला त्रास देईल निनावी अशी भीती जर वाटली तर त्याला निनावी सुद्धा ही तक्रार करता येते सी व्हिजील ॲपवर आणि अशा प्रकारे ज्या तक्रारी येतात त्याचा निपटारा आम्ही करतो मला सांगायला आनंद वाटतो की लोकसभेच्या कालावधीमध्ये अशा प्रकारे ज्या तक्रारी आल्या त्यातल्या अठ्ठ्याण्णव टक्के तक्रारींचा निपटारा आम्ही शंभर मिनिटामध्ये केलेला आहे याचं एक उदाहरण सांगतो छोटंसं सा। समजा एखाद्या पब्लिक प्लेसला इलेक्ट्रिकच्या खांबावरती एखाद्या पक्षाचं पोस्टर लावलेलं आहे हा आचारसंहितेचा भंग आहे कारण पब्लिक प्लेस आहे शासनाची म्हणजे जनतेच्या पैशातून उभा राहिलेला तो खांब आहे त्याच्यावर अशी खाजगी मालकी असल्यासारखा कोणत्याही पक्षाला आपलं पोस्टर लावता येणार नाही एखाद्या नागरिकाच्या हे लक्षात आलं आणि त्याने त्या प्रकारे लावलेला फो त्याचा फोटो काढला आणि तो या ॲपवरती पाठवला हो तर आम्हाला त्याचं लोकेशन कळतं शंभर मिनटाच्या आत आमची टीम तिथे पोहोचते आणि डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीज ॲक्ट पब्लिक प्रॉपर्टी आहे याची डिफेसमेंट करण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे ताबडतोब ते दूर करण्यात येतं अशा पद्धतीनं ज्या तक्रारी येतात त्याचा आम्ही निपटारा करत असतो तर असे अनेक ॲप्स सक्षम ॲप आहे अपंगांसाठीचं ते ॲप आहे आपले जे दिव्यांग बंधू आणि भगिनी आहेत त्यांना मतदान केंद्रात जाण्यासाठी व्हेकल पाहिजे असेल वाहन पाहिजे असेल ते तिथं रिक्वेस्ट करू शकतात त्यांना होम वोटिंग करायचं असेल घरातून बाहेर पडणं शक्य नाही आहे असं अपंगत्व आहे त्या लोकांना होम वोटिंगची सुविधा आहे तो ॲप्लिकेशन करता येतो अशी अनेक ॲप्स आहेत मी तर असं सांगेन की तरुणांनी आपल्या ई सी आयच्या वेबसाईटवरती जावं आणि ही सगळी ॲप्स बघावीत फार इंटरेस्टिंग आहे खूप चांगल्या पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि लोकांनी वापरण्यासाठी आहे लोकांनी त्याचा वापर करावा उपयोग करावा आणि तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे आता गती वाढली अचूकता वाढली अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं काम होतं आहे आणि इट्स एव्हिडंट नाव गेल्या पंच्याहत्तर वर्षात भारत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीमध्ये खूपच बदल झालेले आहेत आणि आपण आता परफेक्शनच्या जवळपास जाण्याची शक्यता तयार झालेली आहे कारण ह्युमन एलिमेंट इज ऑलवेज देअर पण सिस्टीम सेंट्रिक काम कसं करावं आणि स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स कशा पद्धतीनं डिझाईन कराव्यात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यू विल नॉट बिलीव्ह इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे गेल्या पंच्याहत्तर वर्षातल्या ज्या सगळ्या सूचना आहेत आणि डायरेक्शन्स आहेत याचं जर आपण कन्सल्टेशन केलं तर ते, ते सात आठ हजार पेजेस एवढे होतात okay. आणि एवढं सगळं ई सी आयच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे आणि शोधायला सोपं जावं म्हणून पी डीएफ सुद्धा सर्च ऑप्शन आहे मी तुम्हाला पाहिजे त्या मुद्द्यावरती तुम्हाला त्या मटेरियलमधनं रेफरन्स शोधता येतो प्रत्येक गोष्टीसाठी एसओ पी दिली प्रत्येक गोष्टीसाठीचा सा जो ओ पी आहे त्यामध्ये हे काम कशा पद्धतीनं करायचं त्याची जबाबदारी कोणाची स्टेप वाईज कसं पुढे जायचं याचं डिटेल्ड वर्णन आहे मला तर नेहमी असं वाटतं की मॅनेजमेंट सायन्समधलं एक अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपलं ई सी आय आहे फार पूर्वी मला आठवतं भारतीय रेल्वेचं असं कौतुक करण्यात येत होतं की जगामध्ये एवढी आवाढव्य यंत्रणा रेल्वे चालवते आणि ते इतक्या चांगल्या पद्धतीनं चालवते आणि म्हणून काही आंतरराष्ट्रीय मॅनेजमेंट स्कूल्समधनं सुद्धा रेल्वेची केस स्टडी भारतीय रेल्वेची केस स्टडी होती मला असं वाटतं की भारत निवडणूक आयोग हे सुद्धा तसंच उदाहरण आहे कारण एवढी मोठी लोकशाही इतके मतदार महाराष्ट्राचा विचार केला तर आता वीस मेला नऊ पॉईंट त्रेसष्ट कोटी मतदारांनी मतदान करणं अपेक्षित आहे त्याच्यासाठी एक लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्र आम्ही उभे करतो हो। आहोत आणि या मतदान केंद्रामध्ये युनिफॉर्मिटी आहे एवढं अवाढव्य काम ज्या पद्धतीनं केलं जातं पंधरा ते सोळा लाख लोक या यंत्रणेत काम करतात म्हणजे लक्षात घ्या ओ पीज किती स्ट्रॉंग असतील याचं ट्रेनिंग किती स्ट्राँग आहे परकोलेशन किती व्यवस्थित आहे आणि तरी कडेकपारीतल्या का कानाकोपऱ्यातल्या जंगलातल्या पोलिंग स्टेशनमध्ये सुद्धा मुंबईतल्या पॉश कॉलनीमध्ये जसं कामकाज चालतं तसंच कामकाज चालतं तेवढं मटेरियल पोचलेलं असतं ई व्ही एमचा वापर असतो दिस इज ॲस्टॉनिशिंग मला आपल्या देशाच्या गौरवाची ही बाब आहे असं वाटतं थोडंसं तुम्हाला मी मागे नेतो की जसं म्हणाल आचारसंहितेचा भंग होतोय तो कोणीही कंप्लेंट करू शकतो मला जाणून घ्यायचं की आचारसंहिता नेमका काय कन्सेप्ट आहे आणि तो पॉलिटिकल पार्टीजला किंवा त्या उमेदवाराला कसा लागू पडतो आणि आमच्यासारख्या सामान्य वोटर्सना तो कसा लागू पडतो आणि काय आम्हाला कन्सिडर केलं पाहिजे त्याच्यावर जरा थोडासा प्रकाश टाका आदर्श आचारसंहिता म्हणजे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट याची तरतूद अशी आहे की जेव्हा निवडणुकांची घोषणा होते तारखेची म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत काल दुपारी साडेतीन वाजता तारखेची घोषणा झाली त्या क्षणापासून आदर्श आचारसंहिता अस्तित्वात आली अच्छा आदर्श आचारसंहिता हा कायदा नाही पण त्याला कायद्याचं पाठबळ आहे म्हणजे अनेक फौजदारी कायदे किंवा मघा सांगितलं तसं सा डिफेसमेंट ऑफ प्रॉपर्टीज ॲक्ट अशा अनेक कायद्यांचा आधार आचारसंहितेला आहे आचारसंहिता म्हणजे भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन परस्परांच्या सहमतीने आपली सहमती देऊन विथ कन्सेंट तो ड्राफ्ट मान्य केलेला आहे ती संहिता मान्य केलेली आहे ती आचाराची संहिता आहे म्हणजे निवडणूक कालावधीमध्ये आम्ही या ही। ही या पद्धतीने वागू आणि या पद्धतीने वागणार नाही ही कमिटमेंट सर्व राजकीय पक्षांनी दिलेली आहे सर्व सहमतीने ही आचारसंहिता तयार झाली या आचारसंहितेनुसार राजकीय पक्षांना निवडणूक लढवण्यासाठी सगळे उमेदवार राजकीय पक्ष यांना लेव्हल प्लेईंग फील्ड असायला पाहिजे म्हणजे असं की काही पक्ष श्रीमंत काही पक्ष गरीब काही पक्षांकडे सत्ता काही पक्षांकडे सत्ता नाही अशा विषमतेमुळे हे पक्ष किंवा हे कॅन्डिडेट जेव्हा जनतेमध्ये जातात तेव्हा जनतेमध्ये ते जो काही त्यांच्या भूमिकेचा प्रचार करतात या गोष्टींमुळे त्याला मतदारांवरती वेगळ्या पद्धतीने प्रभाव पडायला नको म्हणजे उदाहरणार्थ सत्ताधारी पक्ष असेल तर सत्ता असल्यामुळे त्यांनी शासकीय पैशातून जर जाहिराती केल्या तर त्या उमेदवारांबद्दल मतदारांवरती वेगळ्या प्रकारे प्रभाव पडेल बरोबर पैसा शासनाचा म्हणजे पब्लिक मनी आहे आणि राजकीय पक्ष एक पक्ष म्हणून कॅन्डिडेट हा व्यक्ती म्हणून लोकांच्या पुढे मतं मागायला जात आहेत त्यांचं पद कोणतेही असो पोझिशन कोणतीही असो त्याचा गैरउपयोग दुरुपयोग त्यांना करता येणार नाही याच्यासाठी ही आदर्श आचारसंहिता म्हणून आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये कोणतीही नवीन स्कीम शासनातर्फे सत्ताधारी पक्ष जाहीर करू शकत नाही अच्छा किंवा असलेली एखादी स्कीम त्याला नवीन लाभार्थी निवडू शकत नाही कारण नवीन लाभार्थी निवडले तर शासकीय पैशातून तुम्ही वैयक्तिक मतासाठी पक्षाच्या मतासाठी मतदारांना प्रलोभन दिलं असा त्याचा अर्थ होतो म्हणून आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये या पद्धतीची बंधनं टाकलेली असतात त्याचबरोबर नोकरशाही जी आहे ब्युरोक्रसी जी आहे त्यांच्यावरती सुद्धा बंधनं आहेत कारण त्यांनी तोपर्यंत सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्या हाताखाली काम केलेलं असतं आदर्श आचारसंहितेच्या काळामध्ये अशा प्रकारे ब्युरोक्रसीने कोणाच्याही प्रभावाखाली काम करणं अपेक्षित नाही निवडणूक यंत्रणेचा भाग म्हणून त्यांनी तटस्थपणे काम करायला पाहिजे ते अपेक्षित आहे त्याचबरोबर सामान्य नागरिकासाठीची आचारसंहिता काय आहे तो कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचं नाही पैशाच्या बदल्यात आपलं मत विकायचं नाही आपला जो मतदानाचा अधिकार आहे जो प्रत्यक्ष राज्यघटनेनं दिलेला आहे तो पवित्र अधिकार आहे त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी करायचा ही मतदाराची जबाबदारी आहे आणि ही मतदारासाठीची आचारसंहिता आहे कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचा भंग आढळला तर मतदारांनी सी विजिल ॲपवरती जरूर कळवावं स्वतःही आचारसंहितेचा भंग करू नये आणि इतरांनाही करू देऊ नये ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आदर्श आचारसंहितेचं पालन जर व्यवस्थित झालं तर त्याचा उपयोग आपल्या देशाची निवडणूक ही चांगल्या पद्धतीने पार पाडते योग्य वातावरणात पार पडते आणि त्यातून निवडून येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत हे चांगल्या पद्धतीने चांगल्या माध्यमातून आणि चांगल्या प्रक्रियेतून निवडून आलेले असल्यामुळे ते सुद्धा योग्यच प्रतिनिधी निवडून येतील आणि पुढील काळात योग्यच काम करतील हा ॲशरन्स आपल्याला मिळू शकतो त्यामुळे आदर्श आचारसंहिता पाळणं सर्वांच्या हिताचं आहे सर्वांनी ती पाळायला पाहिजे आता आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा एखादं इलेक्शन होत आहे जसं की ट्वेंटी फोरचं झालं मेमध्ये लोकशाहीचं लोकसभेचं सॉरी तर त्याच्यामध्ये आपले सिक्स्टी पर्सेंट सिक्स्टी टू पर्सेंटपर्यंत वोटिंग झाली म्हणालात तर त्यासाठी आपण असं आहे का की आपण वरती एटी पर्सेंट नाईंटी पर्सेंटपर्यंत का नाही पोचू शकत आहे त्याचे नॉर्मल कारणं काय आहेत आणि त्यासाठी गव्हर्नमेंट किंवा आपण ई सी आहे काय पावलं उचलतं आपल्या राज्यघटनेमध्ये मतदानाचा जो हक्क मत मत आहे तो बजावण्याचं कंपल्शन केलेलं नाही म्हणजे मतदानाची सक्ती केलेली नाही या विषयावरती आम्हीसुद्धा बराच अभ्यास केला आणि आमच्याही मनात असा विचार आला की मतदानाची सक्ती करायला काय हरकत होती पण घटनाकारांनी ती केलेली नाही याला काहीतरी अर्थ आहे तो आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि मला असं दिसून आलं की घटनाकारांनी आपल्या देशाच्या जनतेवरती टाकलेला हा विश्वास आहे सक्ती करून मतदान करून घ्यायचं यापेक्षा तो स्वेच्छाधिकार म्हणून दिलेला आहे याला फार मोठा अर्थ आहे हा कॉन्फिडन्स आहे घटनाकारांना आपल्या देशाबद्दल आपल्या देशातल्या लोकांबद्दलचा हा कॉन्फिडन्स आहे असं मला वाटतं त्यामुळे लोकांनी मुळात हा विचार करणं गरजेचं आहे तो स्वेच्छाधिकार आहे कुणी कोणाची मानगूड धरून आता तू मतदान करच असं म्हणू शकत नाही आपल्या देशामध्ये किंवा अमुक या व्यक्तीलाच मतदान कर असंही म्हणू शकत नाही हेच स्वातंत तर स्वातंत्र्य आहे तर आपल्या सगळ्या मतदारांनी हे समजून घ्यायला पाहिजे की हा अधिकार आपल्याकडे आहे आणि आपण मतदानाला जायला पाहिजे मला असं वाटतं की आता तुम्ही ज्या पर्सेंटेजचा उल्लेख केला ते बरोबर आहे सिक्स्टी वन सिक्स्टी टू पर्सेंट हे महाराष्ट्राचं ॲव्हरेज राहिलेलं आहे एवढ्या लोकांना मतदान करण्याची प्रेरणा होते आणि जाऊन ते मतदान करतात पण एक पस्तीस टक्के अडतीस टक्के लोक असे आहेत की ते मतदान केलेलं नाही आहे त्यांनी ते योग्य नाही पण असे काही लोक असू शकतात त्या लोकांना जेव्हा हे कळेल की आपण मतदान करायला पाहिजे तो सुदीन आणि त्यांना कळण्यासाठी म्हणून प्रयत्न करत राहणं हे ई सी आयचं आणि आपल्या सगळ्यांचंच काम आहे म्हणून आम्ही नेहमी असं म्हणतो की मतदानासाठी प्रवृत्त करणं हे केवळ राजकीय पक्षांचं भारत निवडणूक आयोगाचं काम नसून प्रत्येक मतदाराचं स्वतःबद्दल आणि इतरांबद्दलचं काम आहे त्याने ते प्रामाणिकपणे करायला पाहिजे काही लोकांना असं एक वाटतं की मतदानाच्या दिवशी जाऊन मतदान करणं हे महत्त्वाचं असल्यामुळे त्या दिवशी आम्ही जातो आणि मतदान केंद्रावरती आमचं नाव आढळलं नाही आणि म्हणून आमचा हक्क कसा हिरावला गेला असं ते सांगतात मी त्याबद्दल नेहमी असं म्हणतो की मतदानासाठीची ही जागरूकता ही फक्त त्या एका दिवशी तयार होणं काही योग्य नाही त्याच्या आधी एक महिना जर जागरूकता असली तर तुम्ही ॲप वापरून आपलं नाव चेक करू शकता आणि तुमचं नाव जर नसेल तर तुम्ही तो, तो अर्ज भरून नाव मतदार यादीत समाविष्ट करून घेऊ शकता म्हणजे ही जागरूकता फक्त त्या दिवसापुरती ठेवण्याऐवजी एक महिना आधी जर दाखवली तर ही वेळ येणार नाही हा एक भाग झाला दुसरा एक भाग असा आहे की डिलिशनच्या बाबतीत मतदानाची टक्केवारी का कमी दिसते तर काही मृत व्यक्ती असतात काही शिफ्टेड वोटर्स असतात नोकरीनिमित्त परगावी गेलेले असतात त्यांनी आपलं नाव कमी करून घेण्याची जबाबदारी आहे ना मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी फॉर्म नंबर सेव्हन भरून व्होटर्स ॲपवरचा नाव कमी करून घ्यायला पाहिजे okay. ही ऑनलाईन प्रोसिजर आहे ऑनलाईन प्रोसिजर आहे ओके ही जबाबदारी कोण आणि किती पार पाडतं किंवा शिफ्टिंग झालं तर माझं नाव या मतदारसंघातून कमी करून त्या मतदारसंघात ॲड करा तिकडे अर्ज केला जातो पण इकडून कमी करण्याची प्रोसेस ही इलेक्शन कमिशनने करावी निवडणूक अधिकाऱ्यांनी करावी अशी अपेक्षा असते मग जागरूकता इथे का नाही दिसत त्यामुळे त्यामुळे मतदार यादीमध्ये सुद्धा अनेक नावं अशी असतात की जी कमी केलेली नसतात यंत्रणा शंभर टक्के प्रयत्न करते समरी सर्वे रिव्हिजन जी होत असते त्याच्यामध्ये हा सगळा लेखाजोखा मांडला जातो आमचे बी एल ओज म्हणजे बूथ लेवल ऑफिसर्स okay. घरोघरी जाऊन ही माहिती घेतात आणि हे काम करतात त्यांनी कितीही उत्कृष्ट काम केलं तरी मतदाराची स्वतःची जबाबदारी कमी होत नाही ती मतदारांनीसुद्धा पार पाडायला पाहिजे सहकार्य करायला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं मतदार यादीमध्ये अशी नावं असल्यामुळे पर्सेंटेज कमी दिसतं दुसरीकडे आपल्याकडे अर्बन ॲपाथी हा एक प्रकार जास्त आहे म्हणजे गंमत सांगतो मी ट्रायबल कमिशनर होतो तेव्हा महाराष्ट्रातले एकोणीस जिल्हे हे आदिवासी बहुल जिल्हे असे आहेत सरप्राईझिंगली या एकोणीस जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी मतदाना जास्त आहे म्हणजे आदिवासी पाड्यामधलं जर मतदान असेल तर तिथली टक्केवारी सर्वसामान्यपणे जास्त दिसते असं मला आढळून आलेलं आहे म्हणजे अगदी आपल्या गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर शहात्तर टक्क्यापर्यंत ही टक्केवारी पुढे गेलेली अर्बन एरियाज जे आहेत म्हणजे मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल या अर्बन एरियाजमधली जी पोलिंग स्टेशन्स आहेत तिथे मात्र मतदानाची टक्केवारी पन्नास चोपन्न पंचावन्न आणि गडचिरोली शहात्तर नंदुरबार पुढे असतं म्हणजे मतदानाची टक्केवारी कमी होते आहे ती अर्बन ॲपाथीमुळे शहरी भागातले मतदार मतदानाला बाहेर पडत नाहीत हे याचं मुख्य कारण आहे त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने शहरी भागावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे अनेक प्रकारे आम्ही मतदारांपर्यंत पोहोचतो आहोत मतदारांना आवाहन करतो आहोत आणि आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा माझं हे आवाहन असणार आहे की शहरी भागातल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात पुढे यावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि आपल्या राज्याची जी मतदानाची टक्केवारी आहे ती जास्तीत जास्त कशी होईल याची काळजी घ्यावी मग आता हेच रिझन आहे का की इलेक्शन यावेळेचं जे इलेक्शन आहे ते वीक डेमध्ये ठेवण्यात आलं आहे कारण का लोक विकेंडला आल्यानंतर सुट्टी क्लब करून बाहेर जाणं आपलं म्हणणं बरोबर आहे मागच्या एक दोन इलेक्शन्सना असं झालं की मतदानाचा दिवस हा नेमका सुट्टीला जोडून आला आणि शहरी भागातल्या लोकांना सुट्टी मिळाली की आपल्या नेहमीच्या व्यापातून बाहेर जाऊन थोडं रिलॅक्स व्हावं असं वाटत असावं त्यामुळे बरेच लोक बाहेर गेले आणि त्यांनी मतदान केलं नाही आता खरं म्हणजे हे त्यांना कशा पद्धतीनं सांगावं हाही प्रश्न आहे कारण तुम्हाला खरंच सांगतो की ज्याला आपण सामान्य थरातले लोक म्हणतो अगदी मुंबईतलं उदाहरण घेऊ मुंबईतले जे कोळी बांधव आहेत ते मासेमारीला जातात आता मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेचा सा अनुभव सांगतो मग ते होड्या काढून मारायला जातात आणि गेल्यानंतर आठ दिवस दहा दिवस खोल समुद्रात मासेमारी करून परत येतात तुम्हाला सांगतो मुंबईतल्या वेगवेगळ्या धक्क्यांवरती आमच्या निवडणूक यंत्रणेची लोकं चोवीस तास उपस्थित राहिली आणि जे असे एक पाच सहा दिवस आधी समुद्रात होडी टाकत होते त्या कोळी बांधवांना आम्ही विनंती केली की आपण आत्ता गेलात तर मतदानाच्या दिवसापर्यंत येणार नाहीत आपण कृपा करून मतदानाच्या दिवसानंतर जावं आणि कोळी बांधवांनी ऐकलं मतदानाची टक्केवारी वाढली अरे वा। पण शहरी भागात विशेषतः उंच बिल्डिंगमध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांना हे कसं समजून सांगावं हा एक मोठा मुद्दा आहे त्याच्यासाठी अनेक उपाय आम्ही केले एक इंटरेस्टिंग उपाय तुम्हाला सांग आमच्या असं लक्षात आलं की शहरी भागातल्या उंच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या मतदारांना रांगेत उभं राहायचा कंटाळा येतो आहे म्हणजे आमच्या मतदान केंद्रावरती एक अर्ध्या तास रांगेत उभं राहून मी मतदान केलं याचा जो आनंद आहे मी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी झालो आहे आ, त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि तिथलं ते वातावरण मी अनुभवतो आहे हे बघणं कदाचित त्यांना आवडत नसावं किंवा तेवढा वेळ नसेल त्यामुळे त्यांचं म्हणणं असं की आमचं मतदान केंद्र जर अगदी आमच्या जवळ असेल आणि वेटिंग पिरियड कमी झाला तर बरं होईल हा मुद्दा लक्षात घेऊन आम्ही हाय राईज बिल्डिंगजमध्ये त्यांच्या बिल्डिंगसाठीच्या मतदारांना तळमजल्यावरती आता पोलिंग बूथ उभे केलेले आहेत म्हणजे तुमच्या बिल्डिंगमधनं तुम्ही तळमजल्यापर्यंत मात्र यावं म्हणजे तुमचा जो फ्लॅट असेल त्या मजल्यावरनं तळमजल्यापर्यंत या आणि तिथे तुम्ही मतदान करा अशी फॅसिलिटी आम्ही दिलेली आहे अशा प्रकारे एक हजार एकशे पंच्याऐंशी मतदान केंद्र महाराष्ट्रात हाय राईज बिल्डिंग्स कॉपरेटिव्ह सोसायटीज यांच्यासाठी आपण नव्याने उभी केलेली आहेत हे प्रथमच घडतं आहे म्हणजे थोडक्यात आम्ही आता व्होटिंगसुद्धा डोअरस्टेपपाशी नेलेलं आहे सोसायटीच्या बघूयात याला ते किती प्रतिसाद देतात आणि तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला की आता वेन्सडेला आहे म्हणजे बुधवारी वोटिंग आहे त्याचा निश्चित फायदा होईल असं मला वाटतं आणि लोकांना जे वाटत असतं की सुट्टी मिळाली तर बाहेर जाऊ ते वाटणं जरा कमी होऊन या बुधवारी वीस नोव्हेंबरला लोक मतदान करतील मोठ्या प्रमाणात अशी आमची अपेक्षा आहे नक्की जरूरच आता जे पॉलिटिकल पार्टीज आहेत राजकीय पक्ष यांचे प्रचार चालू होतील तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आ प्रॉमिसेस दिले जातील ते कंप्लीट होतात की नाही वगैरे याच्यावर काही आपलं कंट्रोल असतो का किंवा वॉच असतो का की फेअर प्रॅक्टिसेस होत आहेत आदर्श आचारसंहितेमध्ये अशा प्रकारे वॉच ठेवण्याची व्यवस्था आहे तरतूद अशी आहे की प्रचार करताना लोकांशी बोलताना दुसऱ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका केलेली अलाऊड नाही ते अपेक्षित नाही खालच्या पातळीवरती जाऊन बोलणं अपशब्द वापरणं हे अपेक्षित नाही त्याला हेटफुल स्पीच असं म्हटलेलं आहे आणि आचारसंहितेने स्पष्ट म्हटलं की हे अपेक्षित नाही त्याच्यामुळे प्रक्षोभ तयार होतो आणि समाजातलं वातावरण बिघडतं या गोष्टी हाताळण्यासाठी म्हणून आपल्या देशाच्या फौजदारी कायद्यांमध्ये तरतुदी आहेत त्या तरतुदींचा वापर करून आचारसंहितेच्या काळात कुणी जर वातावरण बिघडवत असेल दोन गटांमध्ये तणाव निर्माण होईल असं कुणी बोलत असेल तर त्याच्यावरती आम्ही नियंत्रण आणतो त्यावरती फौजदारी कारवाई होते त्याचबरोबर खर्चावरचं नियंत्रण फ्री बीचचं वाटप करता येत नाही okay. किंवा इंड्युसमेंट टू वोटर्स म्हणजे मतदारांना कुठल्याही प्रकारचं प्रलोभन दाखवता येत नाही okay. ते दाखवण्याचा प्रयत्न झाला तर ते त्याची तक्रार आमच्याकडे केली जाते त्यावरती फौजदारी कारवाई पण होते आणि त्याचबरोबर उमेदवाराच्या खर्चामध्ये तो खर्च धरला जातो आपल्याला कल्पना असेल की विधानसभा निवडणुकीसाठी एका विधानसभा मतदारसंघाला एका कॅन्डिडेटला जास्तीत जास्त चाळीस लाख रुपये खर्च करता येतो पार्लमेंटसाठी ही मर्यादा पंच्याण्णव लाख आहे एका लोकसभा मतदारसंघासाठी आणि हा खर्च काय काय केला याचा हिशोब त्यांना द्यावा लागतो दर इलेक्शन डुरिंग द इलेक्शन म्हणजे जो खर्च झाला आहे हे रिपोर्ट द्यायचा आहे रिपोर्ट द्यायचा आहे त्याचे पुरावे द्यायचे आहेत बिलं द्यायची आहेत त्याच्यासाठी सेपरेट बँक अकाउंट त्यांना काढावं लागतं त्या अकाउंटमधूनच त्यांना खर्च करता येतो कॅशमध्ये दहा हजार रुपयापेक्षा जास्त खर्च त्यांना करता येत नाही आणि रेट्स त्यांनी कोणते लावावेत याचे स्टँडर्ड रेट्स डिस्ट्रिक्ट लेवलला ठरवून दिलेले असतात त्या रेटनेच तो खर्च धरला जातो म्हणजे मी माझ्या अनुयायांना चहा पाजला आणि मला दहा पैशात एक चहा मिळाला म्हणून दहा पैसे पर चहा असा मी खर्च लावला तर तो अलाऊड नाही तर डिस्ट्रिक्टच्या स्टँडर्ड रेट लिस्टमध्ये चहाची किंमत जर दोन रुपये असेल तर दोन रुपयाप्रमाणेच तो रुपया चहा लावला जाईल आणि खर्च कॅल्क्युलेट केला जाईल okay. म्हणजे उमेदवाराला अवाच्या सवा खर्च करता येणार नाही त्याचबरोबर मतदान संपण्याच्या आधी अठ्ठेचाळीस तास म्हणजे आता वीस नोव्हेंबरला आपलं संध्याकाळी सहा वाजता मतदान संपत आहे तर त्याच्या आधी अठ्ठेचाळीस तास म्हणजे अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते वीस नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा अठ्ठेचाळीस तासाचा सायलेन्स पिरियड आहे या सायलेन्स पिरियडमध्ये कुठलाही प्रचार करता येणार नाही फेरी काढता येणार नाही सभा घेता येणार नाही किंवा इतर कुठल्या प्रकारे तुम्हाला प्रचार करता येणार नाही जाहीरपणे घरोघर जाऊन भेटी गाठीतून एक दोन तीन लोकांच्या समूहाने तुम्ही लोकांशी चर्चा करू शकता लोकांशी बातचीत करू शकता पण प्रचार करू शकत नाही प्रचाराला बंदी आहे अशा प्रकारे अनेक नियम आहेत आणि त्या नियमांच्या चौकटीमध्ये राहूनच उमेदवारांना आणि राजकीय पक्षांना प्रचार करावा लागतो जाहीरनाम्याची गोष्ट तुम्ही काढली जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्ष काही आश्वासनं देतो ही आश्वासनं कोणती द्यावीत आणि कोणती देऊ नयेत याच्याबद्दल मात्र ई सी आयने कोणताही नियम घातलेला नाही म्हणजे प्रत्येक पक्ष हा मुक्त आहे त्यांना पाहिजे ती आश्वासनं द्यायला आणि मतदारसुद्धा मुक्त आहेत त्या आश्वासनांबद्दल ती खरी आहेत का खोटी योग्य आहेत का अयोग्य याबद्दल निर्णय घेऊन त्यांना मत द्यायचं की नाही हे स्वातंत्र्य मतदाराला आहे त्यामुळं जाहीरनाम्यातल्या आश्वासनांबद्दल आचारसंहितेमध्ये कुठलीही वेगळी तरतूद अशी नाही ओके okay. आता तुम्ही जे कॅपिंग म्हणालात फॉर्टी लॅक्सचं आहे पर कँडिडेट त्याच्यामध्ये काही डिस्क्रिपन्सी आढळली तर ती रिपोर्टिंग कधी होते एंड ऑफ द इलेक्शन होतं की इलेक्शनच्या पूर्वीच त्यांना रिपोर्ट करायचं सगळं एक्सपेंडिचरचा हा जो रिपोर्ट आहे हा, हा त्यांना दर तीन दिवसांनी सादर करावा अच्छा म्हणजे आचारसंहिता सुरू झाली नॉमिनेशन भरलं गेलं तुम्हाला सांगायला मला गंमत वाटेल की इवन नॉमिनेशन भरण्याच्या आधी पोटेन्शियल कॅन्डिडेट म्हणून त्यांनी केलेला खर्च आचारसंहिता लागल्यानंतर तो सुद्धा आम्ही कॅल्क्युलेट करतो अच्छा त्यामुळे असे पोटेन्शियल कॅन्डिडेट्स तर खूप असतात त्यातले काही कॅन्डिडेट होतात काहींना तिकीट नाही मिळत पण ते खर्च सुद्धा आमच्याकडे हिशोबावरती असतात अशा प्रकारे त्यांचं नॉमिनेशन दाखल झाल्यानंतर त्यांना तीन दिवसांनी हा हिशोब द्यावा लागतो आमची यंत्रणा शॅडो रजिस्टर ठेवते त्या शॅडो रजिस्टरमध्ये प्रचाराचं जे काही व्हिडिओ चित्रीकरण आम्ही करतो ते बघणारी व्हिडिओ व्ह्यूंग टीम असते ती टीम त्या व्हिडिओजवरनं या उमेदवाराने किती खर्च केलेला आहे याचा अंदाज काढते आणि त्याप्रमाणे स्टँडर्ड रेट्सनुसार एक शॅडो रजिस्टर तयार केलं जातं आणि शॅडो रजिस्टर आणि उमेदवार यांच्या खर्चामध्ये टॅली असणं गरजेचं आहे त्याच्या डिस्क्रेपन्सी असेल तर त्याचं स्पष्टीकरण उमेदवाराला द्यावं लागतं हे सायमल्टेनियसली घडणारी ही प्रक्रिया आहे टोटल खर्च जो आहे चाळीस लाखाच्या आत आहे किंवा नाही ह्याच्यासाठीचा फायनल रिपोर्ट हा काउंटिंगनंतर तीस दिवसांनी हा उमेदवार सादर करतो आणि तो जर खर्च मर्यादेच्या बाहेर गेला तर त्या उमेदवारावरती भारत निवडणूक का आयोग कारवाई करू शकतो आणि ती कारवाई निवडणूक का लढवण्यास बंदी घालण्यासारखी गंभीर कारवाई असू शकते अशी कधी कुठली केस झाली आहे का ना अशा केसेस झालेल्या आहेत की खर्चाची मर्यादा ओलांडल्यामुळे त्या लोकांवरती निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे महाराष्ट्रातही केसेस झालेल्या आहेत आणि देशाच्या इतर भागातही अशा केसेस झालेल्या आहेत इट्स वेल सेटल्ड नाव आणि मला वाटतं राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनासुद्धा याचं गांभीर्य आलेलं आहे आणि म्हणून खर्चाच्या बाबतीत प्रचाराच्या बाबतीत योग्य ती काळजी राजकीय पक्ष घेताना आढळून येतात आणि आम्हाला असा अनुभव आहे की राजकीय पक्ष उमेदवार यामध्ये खूप चांगलं सहकार्य करत आहेत आता फेक न्यूज न्यूज एक मोठा रोल प्ले करतात जसं की कालच आचारसंहिता लागली त्यानंतर मला न्यूजमध्ये दोन तीन गोष्टी अशा रात सकाळी आता मी इथं बघितल्या की ज्या मला असं वाटलं की त्या एखाद्या पक्षाचा अजेंडा आहे की काय कारण ते डायरेक्टली प्रमोट करू शकत नाही आहेत म्हणून हे आहेत की काय असं वाटलं तर त्यावेळी ई सी आय काही कंट्रोल ठेवतं का या न्यूज चॅनल्स किंवा त्यांच्या कॉन्टेंटवर याच्यासाठी प्री सर्टिफिकेशन ऑफ पॉलिटिकल ॲडव्हर्टायजमेंट्स ओके okay. अशी रचना आहे आपल्या राज्यासाठी म्हणून या दोन कमिट्या असतात एक स्टेट लेव्हलला असते आणि एक डिस्ट्रिक्ट लेवलला असते प्रत्येक डिस्ट्रिक्टला कमिटी त्याला एम सी एम सी असं म्हणतात okay. मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी ओके okay. या कमिटीकडे राजकीय पक्षांना जर जाहिराती द्यायच्या असतील कॅन्डिडेट्सला जाहिराती द्यायच्या असतील तर त्याचा मजकूर प्री सर्टिफाय करून घ्यावा लागतो त्याच्यासाठीचा अर्ज करावा लागतो त्या कमिटीचे मेंबर्स तो मजकूर तपासतात आणि आचारसंहितेनुसार तो मजकूर योग्य आहे किंवा नाही हे ठरवतात अयोग्य पार्ट असेल तर तो, तो हटवायची सूचना करतात आणि तुम्हाला आत्ता सांगायला हरकत नाही की लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये आणि आता या विधानसभेसाठी सुद्धा आपल्या राज्यासाठीची जी प्री सर्टिफिकेशन कमिटी आहे ती माझ्या अध्यक्षतेखाली आहे आम्ही चार मेंबर्स आहोत आमच्याकडे राजकीय पक्ष आणि उमेदवार हे जाहिराती आणून देतात ऑडिओ व्हिज्युअल त्याचबरोबर प्रिंट अठ्ठेचाळीस तासामध्ये आम्ही त्याची पाहणी करून त्यांना उत्तर देतो सुधारणा असेल तर सुधारणा सांगतो अनेक पक्षांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे सुधारणा करून सुधारित जाहिराती आमच्याकडे दिल्या आणि आदर्श आचारसंहितेनुसार त्या असल्याचं आम्ही प्रमाणित केल्यावरच त्यांना त्या प्रसिद्ध करता येतात चॅनेल्सवरच्या जाहिराती आणि प्रिंटसुद्धा मुद्दा राहिला तो सोशल मीडियाचा सोशल मीडियावरती बल्क मेसेजेससाठी जर तुम्हाला मजकूर द्यायचा असेल तर तो आमच्याकडून सर्टिफाय करून घ्यावा लागेल अच्छा परंतु वन टू वन मेसेजेसनं सर्टिफिकेशनची गरज नाही तुम्ही जो आता फेक न्यूजचा उल्लेख केला त्याचे खरं तर दोन प्रकार आहेत तुम्ही उदाहरण सांगितलं ते पेड न्यूजचं उदाहरण आहे पेड न्यूज म्हणजे पैसे देऊन ती बातमी छापून आणली आहे मी म्हटलं तसं ई सी आयची सगळी कार्यपद्धती एवढी आता इव्हॉल्व झालेली आहे की पेड न्यूज कशा ओळखायच्या याचीसुद्धा मोडस ऑपरेंडी आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये आता एक्सपर्ट झालेलो आहोत तर आमचं जिल्हा पातळीवरची जी एम सी एम सी कमिटी असते ही कमिटी पेड न्यूज लोकेट करते किंवा एखादी व्यक्ती अमुक ही पेड न्यूज आहे अशी तक्रार आमच्याकडे करू शकते ती तपासता येते जिल्हा पातळीवरती ती तपासणी होते आणि ती पेड न्यूज आहे असं सिद्ध झालं तर त्या पेड न्यूजचा एखाद्या जाहिरातीसारखा खर्च कॅल्क्युलेट करून उमेदवाराच्या खर्चात लावला जातो ही एक प्राथमिक प्रक्रिया निश्चितपणे केली जाते आणि त्याच्यामुळे उमेदवाराचा खर्च वाढून तो चाळीस लाखाच्या वरती जर गेला तर कारवाई होऊ शकते स्टेट लेवलला प्री सर्टिफिकेशनबरोबरच पेड न्यूजसाठीचा पण सेल आहे आमचा एक मीडिया सेल असतो या मीडिया सेलमध्ये प्रिंट मीडिया ऑडिओ व्हिज्युअल चॅनेल्स आणि सोशल मीडिया असे पुन्हा तीन भाग आहेत सोशल मीडियावरती लक्ष ठेवायला सायबर क्राईमचे जे एक्सपर्ट्स आहेत आणि आपल्या राज्याचे जे उपमहासंचालक आहेत सायबर क्राईमचे तेच आमच्या त्या ते विभागाचे प्रमुख म्हणून काम बघतात फेक न्यूज जर लक्षात आली कुणाच्या तक्रारीवरून किंवा एखाद्या पोस्टमुळे सोशल मीडियावरच्या काही चुकीची अफवा पसरते आहे असं लक्षात आलं तर ताबडतोब ती डाऊन करण्याची व्यवस्था आमच्याकडे असते तक्रार आल्यानंतर चौकशी करून आम्ही तातडीनं ती कार्यवाही करत असतो त्याचबरोबर संबंधितावरती फौजदारी कारवाई आम्ही सुरू करतो फेक न्यूजच्याबद्दल किंवा मॉर्फ व्हिडिओज याच्याबद्दल अशा कारवाया सुरू झालेल्या आहेत अशा प्रकारे कोणी प्रयत्न केला तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम त्याला भोगावे लागतील आणि माझी अशी अपेक्षा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत कोणीही अशी हिंमत करणार नाही आणि चुकीच्या पद्धतीनं वागणार नाही कोणी अशी हिंमत केलीच तर प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपले कायदे हे त्यांना सरळ करायला सक्षम आहेत आणि त्याचा प्रत्यय विधानसभा निवडणुकीत येईलच आता असे तुम्ही एवढं काम करताना महाराष्ट्रामध्ये असे बरेच जिल्हे असतील जिथे टू अँड फ्रो करणं किंवा त्या गोष्टी नेणं तुमचे मशीन्स वगैरे असतील त्या किंवा ओवरऑल ती सिस्टीम राबवणं फार चॅलेंजिंग असेल तर मग अशावेळी काय सोल्युशन्स असतात तुमच्याकडे निवडणूक ही इतर कशाहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की आपल्या देशाच्या अस्तित्वासाठीची ती अत्यावश्यक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे इतर कोणत्याही बाबीपेक्षा निवडणुकीला प्राधान्य हे आपल्या राज्यघटनेनं दिलेलं आहे आणि संपूर्ण यंत्रणा पण देत असते त्यामुळे अडचणी आहेत ना अडचणी येत नाही असं नाही तुम्हाला काही उदाहरणं सांगितली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणं अशी आहेत की नदीचं विशाल पात्र हे होडीतून प्रवास करून पार केल्याशिवाय त्या पोलिंग स्टेशनला पोहोचताच येत नाही आणि आमचे लोक पाऊस असो ऊन असो वारा असो पण ई व्ही एम घेऊन सांभाळून सुरक्षिततेचे सगळे नियम पाळून त्या पद्धतीनं प्रवास करून जातात तिथे आम्हाला पी मायनस टू म्हणजे पोलिंग डेच्या दोन दिवस आधी पोलिंग टीमला निघावं लागतं तेव्हा पोलिसांसह ते त्या तिथं पोहोचू शकतात वेळेत मतदान घेऊ शकतात आणि मतदान झाल्यावर परत येऊ शकतात गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशी काही ठिकाणं आहेत की ते अतिशय दुर्गम आहेत आणि तिथं जायला पायीचं जावं लागतं जंगलातून जावं लागतं आणि पायी जायला जंगलातून जायला कधीकधी पूर्ण दिवसभराचा पायी प्रवास आहे म्हणजे ई व्ही एमचं ते सगळं यंत्र ओझं घेऊन पोलिसांसह एवढी मोठी आमची मतदानाचं पथक हे एवढं पायी तिथे जाण्याची वेळ येते तर अंतर आटोक्यात असेल तर आम्ही त्या पद्धतीनं करतो पण जिथे खूपच जास्त अंतर आहे अशा काही ठिकाणी आम्ही हेलिकॉप्टरच्या मार्फत okay. आमचं मतदान पथक हे त्या पोलिंग स्टेशनवरती उतरतं तिथं व्यवस्था केलेली असते हेलिकॉप्टर्सची त्याच्या टू अँड फ्रो फेऱ्या आम्ही ठरवलेल्या असतात काही ठिकाणी आम्ही एअर लिफ्टिंगसाठी एअर ॲम्ब्युलन्सची पण व्यवस्था केलेली असते दुर्गम भागामध्ये कॉन्टॅक्टला प्रॉब्लेम येऊ नये म्हणून कम्युनिकेशन प्लॅन तयार असतो याच्यामध्ये सुरक्षा यंत्रणा आमची संपूर्ण यंत्रणा सगळे भिडलेले असतात आणि निवडणुकीचा हा जो सगळा महोत्सव आहे आणि मतदानाची प्रक्रिया आहे ती योग्य पद्धतीनं पार पाडण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही सगळं करतो त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मीन्स ऑफ ट्रान्सपोर्ट वापरावे लागतात काही ठिकाणी पी मायनस थ्री म्हणजे तीन दिवस आधी मतदान पथकाला ते निघावं लागतं आणि पोचावं लागतं तर ते वेळेत पोचतात कारण तयारी असते मतदानाची मतदार येतात ते सहा वाजेपर्यंत मतदान करतात सहा वाजेपर्यंत जो मतदान केंद्रात परिसरामध्ये आत आलेला आहे त्याला मतदान करेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालू राहते म्हणजे एखाद्या मतदान केंद्रात संध्याकाळी सहा वाजता मतदान बंद होण्याच्या वेळेस समजा पंच्याहत्तर लोक परिसरात असले तर त्या सर्व पंच्याहत्तर लोकांचं मतदान झाल्याशिवाय मतदान केंद्र बंद होत नाही मग रात्रीचे दहा वाजो बारा वाजो सकाळचे सहा वाजो टोकन सिस्टीम तुम्ही टोकन सिस्टीम असते आणि ते कंटिन्युअस काम चालतं अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय गांभीर्याने हे काम केलं जातं आपल्याच राज्यातले आपले पंधरा ते सोळा लाख कर्मचारी बांधव अतिशय निष्ठेने हे काम करत असतात आणि मतदारसुद्धा बहुसंख्येनं मला असं लक्षात आलं आहे की मतदारसुद्धा इतकं छान कॉपरेट करतात इतक्या छान पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडतात मी पाहिलेलं आहे की खेड्यापाड्यामध्ये या बाया बापड्या अक्षरशः नटून थटून <laughs> या कार्यक्रमासाठी येतात आम्ही आता हो वो, होम वोटिंगची एक नवीन प्रक्रिया सुरू केली पंच्याऐंशी वर्षापेक्षा जास्त ज्याचं वय आहे किंवा जो दिव्यांग आहे ज्याला घराबाहेर पडता येत नाही त्यांना आम्ही तुमच्या घरी मतदान केंद्र येईल वोटिंग कंपार्टमेंट घेऊन पोलिटिकल पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्स पण असतील आणि सिक्रसी ऑफ वोटिंग कायम ठेवून तुमच्या घरी मतदान होईल अशी फॅसिलिटी आम्ही दिली आणि जे काही विकलांग झालेले आहेत असे लोक याचा उपयोग घे गे करून घेतात आणि तिथे आमची पार्टी जाऊन मतदान कम्प्लीट करते घरोघर गर जाऊन यासाठी अप्रोच कसं करायचं आहे याच्यासाठी अर्ज भरावा लागतो फॉर्म ट्वेल्व डी हा भरायचा असतो हा निवडणुकीची अधिसूचना निघाल्यानंतर चार दिवसात तो भरायचा असतो आणि तो भरण्यासाठी आमचे बी एल ओज घरोघरी जाऊन असे मतदार कोण आहेत याचं मार्किंग आमच्या मतदार यादीत केलेलं असतं ऑलरेडी ओके त्या घरी जाऊन हे फॉर्म्स देतात आणि या फॉर्ममध्ये त्यांना सांगायचं असतं की मी घरून मतदान करणार का मतदान केंद्रावरती येऊन मतदान करणार तर आपल्याला त्याची एक आठवण सांगतो फार सुंदर अनुभव आहे एक शंभर एकशे दोन वर्षाचे वृद्ध आजोबा की ज्यांना मुवमेंट्स अवघड होत्या आमचा बी एल ओ त्यांच्याकडे ट्वेल्व डी फॉर्म घेऊन गेला आणि त्यांना विचारलं की आजोबा तुम्हाला घरी वोटिंग करायचं असेल तर आम्ही वोटिंग कंपार्टमेंट तुमच्याकडे घेऊन येऊ आणि इथं तुम्ही वोटिंग करू शकता आजोबांनी काय उत्तर दिलं आजोबा असं म्हटले की अरे राजा या निमित्ताने मला घराबाहेर पडायला मिळेल या निमित्ताने मला बघायला मिळेल की माझ्या गावातले लोक कसे आहेत कसे मतदान करतात पाच वर्षांनी ही संधी येते पाच वर्षांनी हा उत्सव आलेला आहे तेव्हा मी तिथे येऊन मतदान करणार मग अशा लोकांसाठी आमची जी वाहन व्यवस्था असते ती वाहन व्यवस्था करून त्या आजोबांना मतदान केंद्रावरती आणण्यात आलं त्यांची जी उत्सुकता होती मतदान प्रक्रियेत भाग घेण्याची मतदान केंद्रावरती येण्याची त्यामुळे आम्ही आता असा एक विचार केला आहे बरं का की व्होटिंग एक्सपिरियन्स शुड बी जॉयफुल म्हणजे मतदान करण्याचा अनुभवसुद्धा एक आनंददायी अनुभव असावा मग याच्यासाठी काही मतदान केंद्रांना आम्ही थीम पोलिंग स्टेशन्स असं केलेलं आहे ह्या वर्षीपासून अनेक ठिकाणी आम्ही करत असतो सर्व मतदान केंद्रावरती होत नाही पण मतदान केंद्रावरती मिनिमम स्वच्छता असावी hmm. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी रांग लागली तर रांगेतल्या वृद्धांना आजारी माणसांना बसण्यासाठी खुर्च्या बाकडी याची व्यवस्था असावी अपंग असतील दिव्यांग असतील त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था असावी मेडिकल किट तिथे उपलब्ध असावं या बेसिक ज्याला ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटीज म्हणतात okay. त्या तर आम्ही देतोच पण त्या व्यतिरिक्त थीम बेस्ड पोलिंग स्टेशन म्हणजे मला आठवतं एका जिल्ह्यामध्ये बांबू ही थीम घेऊन पोलिंग स्टेशन केलेलं होतं आणि आदिवासींनी बनवलेल्या बांबूच्या विविध वस्तूंनी ते पोलिंग स्टेशन सजवलेलं होतं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये असे आपले जवळपास पाचशे सदोतीस पोलिंग स्टेशन्स या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली विशेष पोलिंग स्टेशन्स असणार आणि विशेष असण्याचे वेगळे प्रकार आहेत बरं का काही ठिकाणी थीम एका पोलिंग स्टेशनला त्यांनी ब्ल्यू थीम घेतली त्यामुळे निळ्या रंगाचं ते सगळं पोलिंग स्टेशन होतं एका पोलिंग स्टेशनला सगळ्यांनी युनिफॉर्म घातले म्हणजे सगळ्या ज्या महिला मतदान अधिकारी होत्या त्यांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केलेल्या होत्या एक आमचं वुमेन मॅनेज्ड पोलिंग स्टेशन असतं तिथं सगळं काम महिलाच करतात पुरुष कर्मचारी त्या पोलिंग स्टेशनला आम्ही लावत नसतो आमचं दिव्यांगांसाठीचं सुद्धा मतदान केंद्र आहे तिथं सगळे दिव्यांग लोक हे मतदान अधिकारी म्हणून काम करतात असे वेगळे प्रकार यूथ मॅनेज्ड पोलिंग स्टेशन आहे नव्याने जे सर्व्हिसला लागलेले आहेत अशी नवी मुलं तरुण मुलं जे सर्व्हिसला लागले आहेत आणि मतदान अधिकारी आहेत त्यांनी मॅनेज केलेलं पोलिंग स्टेशन असे वेगळे प्रकार आम्ही करत असतो आणि या उत्सवामध्ये लोकसुद्धा आनंदाने सांगायला हरकत नाही काही खेड्यापाड्यांमध्ये अक्षरशः मतदानाच्या आधी दोन दिवसापासून त्या मतदान केंद्राच्या बाहेर गावातला जो कोणी ढोल वाजवणारा असतो नगारा वाजवणारा असतो ताशा वाजवणारा असतो ते तिथं जाऊन एक तासभर आपली सेवा देऊन येतात वातावरण निर्मिती वातावरण निर्मिती होते हा आनंदाचा क्षण आहे आपल्या देशाच्या इतिहासामध्ये महत्त्वाचा क्षण आहे हा आनंद व्यक्त केला पाहिजे आपण सर्वांनी जायला पाहिजे त्यामुळे सुट्टीला जोडून आलं मतदानाचा दिवस म्हणून मी मतदान करणार नाही असं म्हणणाऱ्या लोकांपेक्षा मला ही जी साधी लोकं आहेत जो हा आनंद घेतात त्यांच्याबद्दल जास्त प्रेम वाटतं हेच रिझन आहे का सर की गावी जसं इंटरनेट कनेक्शन वगैरे जर इश्यू असेल त्यामुळेच आपण हो ई व्ही एम मॅकॅनिझमच्याऐवजी मशीनवर आहोत एक्झॅक्टली exactly. कारण आपल्या देशामध्ये देशाची गोष्ट तर फार मोठी दूरची आपल्या राज्यामध्ये एक लाख एकशे शहाऐंशी मतदान केंद्रं जी आहेत त्यांची लोकेशन्स तुम्ही पाहाल आमचा हेतू काय आहे प्रत्येक मतदाराला दोन किलोमीटरच्या आत मतदान केंद्र उपलब्ध झालं पाहिजे दोन किलोमीटरच्या दोन किलोमीटरच्या आपल्याला कल्पना आहे की गडचिरोलीच्या जंगलात नंदुरबारच्या जंगलात अमरावतीच्या मेळघाटाच्या जंगलात पाच पाच दहा दहा किलोमीटर जंगल असतं आणि पुढे कोपऱ्यात कुठंतरी गाव असतं त्या गावात आमचं मतदान केंद्र आहे तिथं इंटरनेट सोडा साधा रस्ता नाही मी गडचिरोलीचं उदाहरण ठेवलं तिथे रस्ता नाही आहे आणि तिथे आम्ही बॅलट पेपरऐवजी ऐवजी व्ही वापरतोय ते स्टँड अलोन मशीन असण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि हे चॅलेंज आपल्या शास्त्रज्ञांनी योग्य पद्धतीनं पेललेलं आहे तर ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तर अशा सर्व मतदान केंद्रांवरती मग आम्ही सांगितल्या त्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही उपलब्ध ठेवलेल्या असतात त्याच्यासाठीची पूर्वतयारी दोन महिने तीन महिने सहा महिने आधीपासून सुरू झालेली असते आता अशा कुठल्या स्पेशल सुविधा आहेत ज्या मतदारांना कन्सिडरिंग हे वोटिंगचा दिवस आ जो आहे मतदानाचा दिवस त्याला कन्सिडर करून अशा कुठल्या विशिष्ट त्यांना सुविधा आहेत ज्या आम्हाला माहीत नाहीत त्या बाहेर आलेल्या नाहीत पहिली एक महत्त्वाची सुविधा अशी आहे की मतदानासाठी म्हणून शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर केलेली असते ही सुट्टी कशासाठी आहे तर मतदान करण्यासाठी आहे त्यामुळे सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांनी त्या सुट्टीचा उपयोग करून म्हणजे मला ऑफिसला जावं लागलं आणि म्हणून मतदान करता आलं नाही हे कारण राहिलेलं नाही हे कन्सेशन आहे खाजगी आस्थापना ज्या आहेत इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांना आमच्या सूचना आहेत की पेड हॉलिडे या दिवसासाठी तुम्ही द्यायला पाहिजे आणि ते देणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे म्हणजे मी खाजगी कारखान्यात नोकरीला आहे आणि मालकाने सुट्टी दिली नाही म्हणून मला वोटिंग करता आलं नाही असं म्हणता येणार नाही मालकांना त्या सूचना आहेत एखाद्या इंडस्ट्रीमध्ये जर कंटिन्युअस काम आवश्यक असेल आणि त्या दिवशी सुट्टी देणं शक्य नसेल तर निदान मतदान करून येण्यापुरत्या कालावधीसाठी दोन तास चार तास तेवढी सूट त्याला कामगाराला देण्याचं बंधन आहे आणि या काळाचा पगार कापता येणार नाही कारण मतदार म्हणून त्याचा जो अधिकार आहे तो बजावतो आहे हे एक महत्त्वाचं कन्सेशन ही महत्त्वाची सूट ही मतदारांना उपलब्ध आहे त्याचबरोबर मी मगा म्हटलं तसं वृद्ध मतदार आजारी मतदार दिव्यांग मतदार यांच्यासाठी पोलिंग स्टेशनला जाण्या येण्याची व्यवस्था ही ई सी आयतर्फे करण्यात येते त्यासाठी ते, वाहनं उपलब्ध असतात त्याचे फॉर्म्स पुन्हा ॲपमार्फत भरता येतात त्याप्रमाणे व्हेकल तुम्हाला घेऊन जायला येईल तुम्हाला सोडायला येईल ते आधी इंटिमेशन किती दिवस आधी वगैरे कसं तुम्ही जेव्हा निवडणुका जाहीर होतात त्याच्यानंतर त्या ॲपवरती त्या आप आपली नोंदणी करावी मला ही फॅसिलिटी पाहिजे आहे व्हेरीफाय करून तुम्हाला ती फॅसिलिटी देण्यात येते त्याचबरोबर तुम्ही जर आजारी असाल अंध असाल तर तुम्हाला असिस्टन्स लागतो तो असिस्टन्स बूथवरती आमचे व्हॉलंटियर्स देतात आमचे व्हॉलंटियर्स तिथे उपलब्ध असतात अशा लोकांना असिस्टंट म्हणून ते काम करतात आणि त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये मदत करतात त्याचबरोबर मग आम्ही सांगितलं तसं होम वोटिंगची सुविधा आपण आता नव्याने दिलेली आहे याचबरोबर सर्व मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं म्हणून अनेक उपक्रम राबवले जातात मग मतदान करण्याची प्रतिज्ञा असेल शपथ असेल किंवा आमचे वोटर अवेअरनेसचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत पथनाट्य आहेत फिल्म्स आहेत आमचं जे यूट्यूब चॅनेल आहे आमच्या सीईओ महाराष्ट्र अच्छा हे जे यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनेलवर जवळपास सातशे साडेसातशे व्हिडिओज आहेत काही दोन मिनटाचे व्हिडिओज आहेत काही पाच मिनिटाचे आहेत काही एक तासाचे आहेत काही इंटरव्ह्यूज आहेत काय आहे या व्हिडिओजमधून छोट्या छोट्या गोष्टींची माहिती म्हणजे आपले नाव मतदार यादीत कसे नोंदवावे याचा एक चार मिनटाचा व्हिडिओ आहे अतिशय सोप्या शब्दात स्क्रीनशॉट सकट तुम्हाला ते एक्सप्लेन केलेलं आहे कधी पण तुम्ही तो बघू शकता अशा सातशे साडेसातशे विषयांवरचे व्हिडिओज सोपे सोपे मतदारांसाठी उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून घ्या आमचं फेसबुक आहे आमची वेबसाईट आहे त्यावरती खूप उपयुक्त माहिती आहे प्रेस रिलीजेस त्याच्यावरती असतात निवडणुकीच्या अनाऊन्समेंट्स त्याच्यावरती येत असतात हे सगळं आपण बघू शकता आणखी एक महत्त्वाची गोष्ट जी मतदारांना फॅसिलिटी म्हणून कमिशनने दिलेली आहे ती म्हणजे नो युअर कॅन्डिडेट के okay. वाय सी आपल्याला बँकेचं के वाय सी माहिती असतं हे केवायसी आहे ते नो युअर कॅन्डिडेट म्हणजे तुमच्या मतदारसंघात जे उमेदवार निवडणुकीला उभे आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे त्यांच्यावरती काही क्रिमिनल केसेस झालेल्या आहेत का त्यांना काही शिक्षा झालेली आहे का त्यांची संपत्ती किती आहे या प्रकारची माहिती नो युअर कॅन्डिडेट या ॲपवर मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला मिळू शकते ॲपवरती लॉग इन व्हा लॉग इन झाल्यानंतर आपला मतदार क्रमांक टाका तुम्ही त्या मतदारसंघाचे मतदार आहात हे ते ॲपच कन्फर्म करतं आणि okay. तुम्हाला पाहिजे त्या उमेदवाराची माहिती घ्या तो उमेदवार खरं बोलतो का खोटं बोलतो तो कसा आहे दोन उमेदवारांचं कम्पॅरिझन करा तुलना करा कारण मतदारांना निर्णय घेण्यासाठी फॅसिलिटेट करणं hmm. हाच मुळी त्याचा उद्देश आहे तर अशा प्रकारे मतदारांसाठी खूप गोष्टी आहेत खूप योजना आहेत मी तर तुमच्या पॉडकास्टच्या मार्फत सगळ्यांना सांगेन की आमच्या वेबसाईटला भेट द्या सगळं समजावून घ्या काय काय मतदारांसाठी सुविधा आहेत आणि त्या सुविधांचा लाभ घ्या फार इंटरेस्टिंग आहे नक्की ऑल ऑफ अ सडन असं कधी झालं आहे का की ई व्ही एममध्ये काही तांत्रिक बिघाड आहे असं कधी काही केसेस म्हणजे घडलं असेल तर काय त्याच्यावर प्रोव्हिजन केलं आहे किंवा काय सोल्युशन होतं ना कारण मशीन आहे हां मशीन असल्यामुळे त्या मशीनमध्ये काही अनपेक्षितरित्या अचानक बिघाड झाला आणि मशीन नॉन फंक्शनल झालं असं होऊ तर शकतंच त्याचं प्रमाणही सांगतो लोकसभा निवडणुकीमध्ये अशा प्रकारे काही कारणामुळे अचानक नॉन फंक्शनल झालेल्या मशीन्सचं प्रमाण शून्य पॉईंट अडुसष्ट टक्के होतं ओके okay. म्हणजे फार निग्लिजिबल प्रमाण होतं आणि त्याची पूर्वतयारी आम्ही केलेली असते म्हणजे प्रत्येक मशीन नादुरुस्त होऊ शकतं नॉन फंक्शनल होऊ शकतं यामुळे पर्यायी मशीन्स आमचे जे झोनल ऑफिसर्स आहेत hmm. यांच्याकडे तयार असतात पर्यायी मशीनचं एफ एल सी म्हणजे फर्स्ट लेवल चेक ओके झालेलं असतं कमिशनिंग झालेलं असतं सिलिंग झालेलं असतं सिलिंग करून जर एखादं मशीन नादुरुस्त झालं व्होटिंगच्या वेळेस तर ते मशीन रिप्लेस करून तिथं हे नवीन मशीन ठेवलं जातं आधीच्या मशीनचं सिलिंग पोलिंग एजंट्सच्या समोर म्हणजे कॅन्डिडेटचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर करून ते सील करून बाजूला ठेवलं जातं नवीन मशीनची प्रक्रिया पुन्हा केली जाते मॉकपोल कंडक्ट केला जातो नवीन मशीन, मशीन योग्य पद्धतीनं काम करत आहे याची खात्री निवडणूक प्रतिनिधींची झाली की मग त्याच्यावरती वोटिंग सुरू होतं यासाठी जेवढे मशीन्स आवश्यक लागतात तेवढे पुरेशा संख्येनं मशीन्स आपल्या राज्यामध्ये उपलब्ध आहेत प्रत्येक असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीच्या हेडक्वार्टरला आपण ते उपलब्ध ठेवलेले आहेत आणि मी म्हटलं तसं एस ओ पी इज व्हेरी क्लिअर म्हणजे कोणाची ती जबाबदारी म्हणजे मशीन जर नॉन फंक्शनल झालं तर प्रिसाइडिंग ऑफिसरने काय करायचं रिप्लेस करण्याची जबाबदारी कोणाची रिप्लेस केल्यामुळे काही गैरसमज मतदारांचा होऊ नये याच्या याच्यासाठी कोणती काळजी घ्यायची प्रतिनिधींची जबाबदारी काय त्यांच्या सह्या कुठे पाहिजेत या सगळ्याची एसओ आहे त्या पद्धतीनं चेंजेस केले जातात आणि अंतिम उद्दिष्ट जे आहे की मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही अडथळा हा येऊ दिला जात नाही त्यामुळे मशीन रिप्लेसमेंट असेल मशीनसाठीची जी काही सिक्युरिटीची काळजी आहे ती घेणं असेल या बाबतीत पूर्णपणे ज्या सूचना आहेत त्या पाळल्या जातात आणि राज्यभर त्याच पद्धतीनं कामकाज चालू असतं हा जो रिप्लेसमेंट टाईम आहे इन केस असं काही घडतं आहे हा रिप्लेसमेंट टाईम किती असतो अंदाज रिप्लेसमेंट टाइम आमच्या अनुभवानुसार अर्धा तास ते पन्नास मिनटं पण पन एक तासापेक्षा कुठे जास्त वेळ लागलेला आढळून ना आलेला नाही त्याचं कारण झोनल ऑफिसरकडे रिप्लेसमेंट मशीन असतं झोनल ऑफिसरला कळल्यानंतर झोनल ऑफिसर हा दहा केंद्रांचा प्रमुख असतो okay. त्याच्याकडे दहा केंद्रांसाठीची रिप्लेसमेंट मशीन्स असतात ah. त्यामुळे त्याला कळल्यानंतर त्याच्याकडे व्हेहीकल असतं okay. ओके तो तिथे पोहोचायला त्याला दहा मिनटं बारा मिनटं पंधरा मिनटं जी लागतील तेवढीच तिथं पोचल्यानंतर मशीन पुन्हा पोलिंग एजंट्सच्या साक्षीने स्वाक्षरीने सेट करून पुन्हा कामकाज सुरू करायला वीस मिनटाचा कालावधी पुरेसा असतो त्याच्यामध्ये मॉकपोल आटोपता आटोपता घेतला जातो मॉकपोलमध्ये पन्नास मतं टाकून पाहिली जातात जेव्हा खात्री होते हे मशीन योग्य पद्धतीनं काम करत आहे तेव्हा ॲक्च्युअल पोलला पुन्हा सुरुवात होते आता हे दोन हजार चौदा आणि एकोणीसमध्ये ना जे ई व्ही एम होते त्या त्यावेळी ते थर्ड युनिट नव्हतं तिकडे राईट ते यावेळी मा जे मेमध्ये झाली वोटिंग त्याच्यामध्ये ते इंट्रोड्यूस केलं ज्याच्यामध्ये मी ज्याला वोट करतो आहे त्याचं प्रिंट तिकडे बनते आणि ते कट होऊन खाली पडतंय ह्याच्यामागचं रिझन का का ते इंट्रोड्यूस करावं लागलं व्ही व्ही पॅट म्हणतात त्याला व्ही तो प्रिंटर आहे तो साधा प्रिंटर आहे आपल्या देशामध्ये दे दोन हजार सालापासून ई व्ही एमचा वापर सुरू झाला आणि दोन हजार चौदामध्ये व्ही व्ही पॅट इंट्रोड्यूस झाला ओके आणि तेव्हापासून निवडणुकांमध्ये ते वापरायला सुरुवात झाली त्याचं कारण असं होतं की व्ही व्ही पॅट नव्हतं तेव्हा मतदाराने बटन दाबलं की त्याचं मत, मत रेकॉर्ड व्हायचं तो जो बीप साऊंड येतो सात सेकंदानंतर बीप साऊंड येतो तो बीप साऊंड आला की मतदाराला कळायचं आपलं मत, मत पडलेलं आहे काही लोकांनी अशी शंका व्यक्त केली की मत तर पडलं पण मी ज्या कॅन्डिडेटला दिलं त्याच कॅन्डिडेटला मी मत दिलं हे मला कसं कळणार कारण बॅलेट पेपरला काय होतं तुम्ही स्वतःच लिहित होतात शिक्का मारत होतात तुम्हाला कळत होतं तुम्ही कुणाला मत देत आहे हे मशीन आहे त्यामुळे इथे मी एक बटन दाबलं जिथं माझा कॅन्डिडेटचं नाव आणि सिम्बॉल आहे ते बटन मी दाबलं जे मला त्या कॅन्डिडेटला मत द्यायचं आहे पण ते त्यालाच मिळालं की नाही हे मला कसं कळणार अशी शंका उपस्थित करण्यात आली मग याला उपाय असा की तू बटन तिथं दाबलंस मतदाराने बटन दाबलं की त्या मताची प्रिंट ही त्या व्ही व्ही पॅटमध्ये निघते म्हणजे तो सिम्बॉल आणि ते कॅन्डिडेटचं कुणाला मत दिलं आहे याची ती स्लिप ही तिथं रिअल टाईम प्रिंट होते म्हणजे थोडक्यात तो प्रिंटचा प्रिंटची आज्ञाच देतो कमांडच देतो ओके ते प्रिंट होतं आणि व्ही व्ही पॅटमध्ये काच लावलेली आहे त्या काचेतून तुम्हाला ती स्लिप दिसते आत अंधार असतो एक दिवा लागतो तो दिवासुद्धा सात सेकंद टिकतो सात सेकंदामध्ये तुम्हाला बघता येतं की तुम्ही कमांड दिलेल्या तुम्ही जे वोट दिलेलं आहे ते कोणाला दिलं गेलेलं आहे त्याची ती प्रिंटेड स्लिप आहे ती तुम्हाला दिसते आणि नंतर कट होऊन ती ऑटोमॅटिकली खाली पडते तुमची खात्री झाली मी याच उमेदवाराला मत दिलेलं आहे जर एखाद्या मतदाराला असं वाटलं की मी वेगळ्या उमेदवाराला बटन दाबलं होतं मत दिलं होतं आणि स्लीप तर भलती झाली असं आज तागायत कुठेही कधीही झालेलं नाही ना ना पण मतदाराला असं वाटलं तर त्याची प्रोव्हिजन आहे त्याने ताबडतोब प्रिसायडिंग ऑफिसरला सांगायचं सा, की मी मत वेगळ्या कॅन्डिडेटला दिलं होतं आणि स्लिप वेगळ्या कॅन्डिडेटची आली आता स्लिप तर खाली पडली आहे मत तर रेकॉर्ड झालेलं आहे ठीक आहे आणि मत तर सिक्रेट आहे ते कुणाला दिलं हे तर विचारता येत नाही याची पण एसओ आहे या मतदाराकडून एक तिथल्या तिथे शपथपत्र घेतलं जातं की मी दिलेली माहिती खरी आहे मी एका कॅन्डिडेटला मत दिलं होतं परंतु स्लिप दुसऱ्या कॅन्डिडेटची पडलेली आहे त्याने ते शपथपत्र दिल्यावर नॉमिनल त्याच्याकडून काही डिपॉझिट अमाऊंट घेतली जाते अगदीच नॉमिनल म्हणजे पाच रुपये दहा रुपये अशी काहीतरी पद्धत आहे ती घेतली जाते आणि त्याला हे सांगितलं जातं की तक्रार जर खोटी निघाली तर आपल्यावरती फौजदारी कारवाई होऊ शकते यू शूड बी सिरियस म्हणजे तुम्ही जेव्हा काही ॲलिगेशन करताय यू शुड बी सिरियस होऊ शकते तरीही तो तयार झाला की माझी तयारी आहे मी खरंच बोलतो आहे तर प्रिसाइडिंग ऑफिसर पोलिंग एजंट्स आणि मतदार हे पुन्हा मशीनपाशी जातात मॉक पोलसारखं एक मत ज्याला टेस्ट व्होट असं म्हणतात ते दिलं जातं ते टेस्ट व्होट कुणाला दिलेलं आहे ते सगळ्या नोटाला असेल किंवा कुठल्या इतर कॅन्डिडेटला असेल ते चेक केलं जातं स्लीप त्याचीच पडते की नाही हे सर्वजण बघतात आणि ती स्लीप जर त्याचीच पडली तर याचा अर्थ हा खोटं बोलतो मग, कार 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 आ, आहे आणि त्याच्यावरती मग डिपॉझिट तर जप्त होतंच पण फौजदारी कारवाई होऊ शकते आजपर्यंत एकाही केसमध्ये स्लीप बलत्याची आली असं झालेलं नाही अशी कंप्लेंट्स आलेत फार क्वचित पण आलेले आहेत आणि काउंटिंगच्या वेळेस पुन्हा याला एक क्रॉस चेक आहे काउंटिंगच्या वेळेस प्रत्येक मतदारसंघाच्या एकूण मतदान केंद्रांपैकी पाच मतदान केंद्र रॅन्डमली निवडले जातात म्हणजे एका मतदान मतदारसंघामध्ये साधारण विधानसभा मतदारसंघामध्ये तीनशे ते चारशे मतदान केंद्र असतात okay. तीनशे ते चारशे नंबरच्या चिठ्ठ्या एकत्र करून टाकल्या जातात आणि मग रँडमली कुणीतरी त्यातल्या पाच चिठ्ठ्या उचलतं ऑब्झर्वर उचल साहेब असतात ई ते उचलतात या पाच जे कोणतेही रॅन्डमली नंबर्स येतील त्या मतदान केंद्राचे व्ही व्ही पॅट काढले जातात आणि त्या व्ही व्ही पॅटमधल्या स्लिप्स बॅलट पेपरसारख्या मोजल्या जातात आणि त्याचा आकडा आणि ई व्ही एममधनं आलेला आकडा हा जुळतो आहे किंवा नाही हे टॅली केलं जातं आता तुम्हाला सांगतो दोन हजार सालापासून म्हणजे चौदा आणि एकोणीस धरला आपण व्ही व्ही पॅट इंट्रोड्यूस झाल्यापासून तेव्हा भारतातल्या सर्व मतदारसंघातले पाच पाच मतदान केंद्र एवढे अशा पद्धतीनं तपासले गेले रँडमली एवढ्या तीनही निवडणुकांमध्ये आज तागायत एकाही ठिकाणी व्ही व्ही पॅट स्लिप्स कमी किंवा जास्त आढळलेल्या नाहीत अचूकतेचा जो दावा आहे ई व्ही एमचा तो एव्हिडन्स बेस्ड आहे आणि तो अनेकदा सिद्ध झालेला आहे त्यामुळेच तर आम्ही अगदी खात्रीनं आणि आत्मविश्वासाने सांगतो की व्ही व्ही पॅट ही ॲडिशन आहे ई व्ही एममध्ये तो प्रिंटर आहे आणि मतदाराला ती खात्री आहे की मी कुणाला मत दिलं तुला दिसतंच आहे समोर त्यावेळेस फक्त तिकडे नजर ठेवायची सात सेकंद तुम्हाला बघायला मिळेल खात्री करून घ्या तर तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर हे आहे की शंका मनात राहू नये म्हणून व्ही व्ही पॅट इंट्रोड्यूस झालेलं आहे हे जे काउंटिंग म्हणालात तुम्ही जे वन टू टू पर्सेंटचं म्हणजे पाच सहा तुम्ही घेता बॉक्सेस तर ते काउंट करताना कुठल्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी वगैरे असतात की ई सी आय शंभर टक्के प्रतिनिधी उपस्थित असतात किंबहुना राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित नसतील तर ते काउंटिंग आम्हाला सुरू करता येत नाही कारण सर्व कॅन्डिडेटचे प्रतिनिधी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांना आम्ही इंटिमेशन दिलेली असते आणि तिथं त्यांनी उपस्थित राहायचं असतं उपस्थितीच्या सह्या करायच्या खात्री करून घ्या तुम्ही बघू शकता मोजणी करणारे आमचे जे मतदार आहेत त्यांच्याकडे लक्ष ठेवा तुम्हाला जर काही शंका आली परत मोजायला सांगा जोपर्यंत खात्री पटत नाही तोपर्यंत काउंटिंगच्या शीटवरती सही करू नका आणि आत्तापर्यंत सर्व काउंटिंग एजंट्सनी खात्री पटल्यानंतर सह्या करूनच जा निकाल जाहीर झालेले आहेत ते काही कुणाच्या मनात आलं म्हणून कमिशनने परस्पर केलं अशी ही बाबच नाही आहे भविष्यात ना आ, फेस रिकग्निशन किंवा बायोमेट्रिक हे इंट्रोड्यूस होऊ शकेल का इन्स्ट ऑफ आधार कार्ड ऑर इलेक्शन वोटिंग कार्ड मग आम्ही म्हटलं तसं निवडणूक आयोग इव्हॉल्व होतो आहे कार्यपद्धती इव्हॉल्व्ह होते आहे तेव्हा भविष्यामध्ये या गोष्टी दडलेल्या आहेतच आणि भारत निवडणूक आयोगाची जी टेक्निकल विंग आहे ती याच्यावरती संशोधन पण करते आहे काही इनोव्हेशन्स काही नवीन टेक्नॉलॉजीसुद्धा आपल्याला बघायला मिळेल आणि त्या टेक्नॉलॉजीमुळे मतदारांचा विश्वास मतदान प्रक्रियेवरचा आणखी वाढेल अशी मला खात्री आहे आता ह्या सगळ्या उलाढालीमध्ये ह्या सगळ्या मॅनेजमेंटमध्ये खूप मॅनपॉवर लागत असतात ती अंदाजाने किती मॅनपॉवर आहे आणि ती तुम्ही एकत्र कशी आणता म्हणजे आणता कुठून आणि त्याचं कॉर्डिनेशन वगैरे किती खूप मोठा व्याप असेल तो कसा हँडल करता करेक्ट राज्यघटनेच्या कलमामध्येच असं म्हटलेलं आहे की निवडणूक संचालित करणं जर भारत निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे तर त्यासाठी मॅनपॉवर उपलब्ध करून देणं ही राज्याच्या गव्हर्नरची राज्यपालांची जबाबदारी आहे कारण आपल्याला कल्पना आहे की राज्यपाल हा राज्यातल्या सरकारचा प्रमुख आहे घटनात्मक प्रमुख आहे राज्यपालांच्या अखत्यारीत सर्वच डिपार्टमेंट्स येतात निमशासकीय संस्था येतात गरज पडली तर खाजगी आस्थापनांमधल्या लोकांच्या सेवासुद्धा अधिग्रहित करण्याची तरतूद आहे त्याप्रमाणे केंद्रीय कर्मचारी राज्य शासकीय कर्मचारी वेगळ्या वेगळ्या विभागांचे निमशासकीय कर्मचारी म्हणजे कार्पोरेशन्स म्युन्सिपाल्टीज यातले कर्मचारी शाळांमधले कर्मचारी शिक्षक आणि ती संख्या कमी पडली तर खाजगी आस्थापनांमधले कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करून त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही ही प्रक्रिया पार पाडतो एका मतदान केंद्रावरती एक प्रिसायडिंग ऑफिसर आणि तीन किंवा चार पोलिंग ऑफिसर्स असतात पोलिस कॉन्स्टेबल किंवा होमगार्ड अशी सिक्युरिटीची व्यवस्था आहे त्याखेरीज एस आर पी एफसारखे सशस्त्र पोलिस दल मदतीला असतं जिल्हा पातळीवरती राज्य पातळीवरती आणखी काही यंत्रणा आहे वेगळ्या वेगळ्या एन्फोर्समेंट एजन्सीज आहेत ही, एजन्सी ही सगळी यंत्रणा या काळामध्ये भारत निवडणूक आयोगाकडे प्रतिनियुक्तीवर म्हणजे डेप्युटेशनवर असल्यासारखी गृहित धरली जाते अच्छा त्यामुळे यांच्याकडून निवडणुकीच्या कामकाजामध्ये काही दुर्लक्ष झालं काही चूक झाली तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याचा अधिकार भारत निवडणूक आयोगाला आहे डिपार्टमेंट कोणतंही असो आस्थापना कोणतीही असो त्यामुळं निवडणूक आयोगाला प्रचंड अधिकार या निमित्ताने मिळालेले आहेत आणि ते योग्य प्रकारे वापरून प्रत्येक बूथला आपण पाच सहा लोकं म्हटलं तरी तेच पाच सहा लाख लोक महाराष्ट्र राज्यात झाले जे यंत्रणा म्हणून काम करतील त्या व्यतिरिक्त एन्फोर्समेंट एजन्सीज सशस्त्र बल आणि इतर लोक धरले तर एकूण पंधरा ते सोळा लाख लोक हे भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली महाराष्ट्रातली विधानसभेची निवडणूक पार पाडण्यासाठी आता सज्ज झालेले आहेत याच्यासाठी आम्ही त्या त्या विभागांकडून आस्थापनांकडून दोन आधीच याद्या मागवलेल्या असतात आम्हाला जेवढे कर्मचारी मनुष्यबळ पाहिजे आहे तेवढं पुरेसं आहे की नाही याची खात्री करून घेतलेली असते कमी पडत असेल तर खाजगी आस्थापनांचे लोक आयडेंटिफाय करून ठेवलेले असतात या प्रकारे कोणत्याही प्रकारे निवडणूक प्रक्रिया थांबणार नाही याची पूर्ण तयारी आम्ही केलेली असते तरी पण काही असं इरेग्युलॅरिटी आढळली जसं की आ, पूर्वी होतं आता तर नाही आहे गडचिरोली वगैरे ह्या एरियामध्ये नक्षल नक्षलाईट वगैरे असताना तर त्यांच्याकडून काही अडथळे निर्माण झाले किंवा अजून काही कोणी प्रॉब्लेम जसं पूर्वी बूथ कॅप्चरिंग आम्ही ऐकलेलं आहे न्यूजमध्ये वगैरे बघितलेलं आहे तर बूथ कॅप्चरिंग पूर्वी वेळात असं काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत तर त्यावेळी कसं हाताळल्या जातात त्या गोष्टी त्याच्यासाठीची तरतूद आहे एखाद्या पोलिंग स्टेशनला असा काही प्रॉब्लेम आला आणि मतदान प्रक्रिया खंडित झाली प्रिसाइडिंग ऑफिसर हा तिथला प्रमुख आहे प्रिसाइडिंग ऑफिसरला खूप पॉवर्स आहेत आणि ड्युटीज पण आहेत प्रिसाइडिंग ऑफिसर हे ठरवू शकतो की मतदान पुढे चालू ठेवता येणार आहे किंवा नाही प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर यांचे ते अधिकार आहेत त्यांनी जो निर्णय घेतला की या पोलिंग बूथवर आता मतदान चालू ठेवता येत नाही आणि झालेलं मतदान हे व्हिशिएट झालेलं okay. आहे म्हणजे वापरात येणार नाही म्हणजे मतदान यंत्राचीच काही नासधूस झालेली आहे किंवा इतर काही प्रकाराने यापूर्वी झालेलं मतदान विचारात घेता येत नाही आहे समजा दुपारी तीन वाजता काही प्रकार घडला तर तीन वाजेपर्यंत झालेलं मतदान विचारात घेता येणार नाही का तर मतदान यंत्रच चोरीला अच्छा आपण एक उदाहरण म्हणून काय झालं का पण असं कधीच झालेलं नाही असं कधीच झालेलं नाही कारण एवढी कडक सुरक्षा व्यवस्था पण तरतूद आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे भारत निवडणूक आयोगाने स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर प्रत्येक गोष्टीची तयार ठेवलेली आहे त्यामुळे आता खरंच अशी परिस्थिती आहे की नवीन गोष्ट अशी काही घडण्याची शक्यताच कमी आहे तरी एखादी नवीन गोष्ट घडली तर पुन्हा त्याची एस तयार होते आणि ती इन्क्लूड होते तर जर मतदान प्रक्रिया खंडित झाली आणि मतदान पूर्ण होऊ शकलं नाही तर तिथं रिपोलची व्यवस्था आहे okay. म्हणजे ते मतदान तिथे थांबवलं जातं ते मतदान रद्द समजलं जातं दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी अधिक तयारी नाही काही अडचण येणार नाही अशी पूर्वतयारी करून तिथे मतदान पुन्हा एकदा घेतलं जातं आणि रीपोल मात्र ठरल्याप्रमाणे जे काही नियम आहेत त्याबर हुकूम पूर्ण करून रिपोलचे पण मतदान यंत्र हे मूळ रूममध्ये ठेवले जातात आणि काउंटिंग नेहमीप्रमाणे होतं okay. म्हणजे असं घडलं तरी काय करायचं हे सुद्धा ठरलेलं आहे आणि त्याची पूर्ण तयारी झालेली असते पूर्वतयारी झालेली असते कधी कधी भ्रष्टाचार किंवा राजकीय हस्तक्षेप असतात त्यामुळे निवडणुकीवर काही परिणाम होतात का आणि जर जा झाले तर ते कसे तुम्ही न्यूट्रलाइज करता भारत निवडणूक आयोगाची ही खासियत आहे की निपक्षपातीपणाने आणि कोणत्याही इंटरफरन्सपासून मुक्त असे सगळे निर्णय नियमांच्या चौकटीतच घ्यावे लागतात घेतले जातात त्यामुळं राजकीय हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही राजकीय पक्षांच्या काही सूचना असतील काही शंका असतील तर त्या निवडणूक आयोगापर्यंत आमच्या कार्यालयापर्यंत राजकीय पक्ष मांडतात उमेदवारांना मार्गदर्शन करणं हे सुद्धा आमचं काम आहे कशा पद्धतीनं प्रचार करावा नियम कसे पाळावेत हे आम्ही राजकीय पक्षांना सांगतो उमेदवारांना सांगतो त्यामुळे त्याला हस्तक्षेप असं म्हणता येत नाही राजकीय पक्ष काही विनंती करू शकतात आणि नियमांच्या चौकटीत ते बसत असेल तर आम्ही त्या विनंती कधी मान्यही करू शकतो भारत निवडणूक आयोग त्या विनंतीचा विचार करू शकतो आणि योग्य तो निर्णय घेतला जातो हा नन ऑफ द अबमन एक ऑप्शन आहे जर मला कुठलाच कॅन्डिडेट मान्य नाही तर मी त्याला त्या ठिकाणी वोट करू शकतो तर माझ्या न वोट करणं आणि नन ऑफ द अबोवला वोट करणं याच्यामध्ये डिफरन्स काय हा एक प्रश्न आणि दुसरा प्रश्न असा एखाद्या केसमध्ये असं झालं की सगळ्या उमेदवारापेक्षा नन ऑफ द अबोव या ऑप्शनला वोट जास्त असतील त्यावेळी काय होतं पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो की नन ऑफ द अबोव हा ऑप्शन का आला तर एकही उमेदवार माझ्या पसंतीचा नाही अशी ज्याची परिस्थिती आहे त्याने मतदान न करणं हे त्याचं उत्तर नाही ओके कारण मला कोणताही उमेदवार माझ्या पसंतीचा नाही हे सुद्धा एक मतच आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी त्याला संधी दिली गेली पाहिजे म्हणून नोटा हा ऑप्शन आलेला आहे आत्तापर्यंत असं घडलेलं नाही की नोटा ऑप्शनला इतर कोणत्याही उमेदवारापेक्षा जास्त मतं पडली असं आज तागायत कुठल्या निवडणुकीत झालेलं नाही आ, मी मघा म्हटलं तसं इव्हॉल्व असत होत असतात गोष्टी त्याप्रमाणे अशी परिस्थिती उद्भवली की कायद्याच्या चौकटीत त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल यासाठीची आत्ता या क्षणी तरी कुठलीही कायदेशीर किंवा नियमांची तरतूद नाही की नोटाची मतं जास्त झाली तर पुढे काय करावे त्याची नोंद घ्यावी इथपर्यंतची तरतूद सध्या आहे पण असा प्रसंग आला तर आपल्या भारताची न्यायव्यवस्था भारत निवडणूक आयोग आणि भारतातली जनता ही योग्य तो निर्णय घ्यायला सक्षम आहे आणि तो निर्णय ते घेतील असं मला वाटतं आता जसं मगाशी म्हणालात की काही आम्ही मग विचारलं की काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर बा बाहेरच्याकडून नक्षली वगैरे जे म्हटलं तसंच जर काही नैसर्गिक आपत्ती येते तर त्यावेळीसुद्धा राखीव हो दिवस असतात का हो म्हणजे वोटिंगमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे काही अडथळा आला आणि वोटिंग जर थांबवावं लागलं तर त्यालासुद्धा रिपोलची व्यवस्था आहे म्हणजे पुनर्मतदान दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी लगेचच ते मतदान लावता येतं आणि नैसर्गिक आपत्ती ओसरल्यानंतर ते मतदान घेऊन पुढे काउंटिंगची प्रोसिजर मात्र नेहमीप्रमाणे होत असते काउंटिंगची प्रोसिजर नेमकी कशी काय कशी भरपूर आता ई व्ही एम आल्यामुळे काउंटिंग खूप सोपं झालेलं आहे okay. तर प्रत्येक टेबलवरती एक ईव्हीएम एम असे राऊंड्स ठरलेले असतात ते प्रीडिक्लेअर्ड असतात प्रत्येक टेबलला काही काउंटिंग एजंट्स म्हणजे उमेदवारांचे प्रतिनिधी राजकीय पक्षांचे प्रति हे प्रत्येक टेबलवरती उपस्थित असतात त्यांना ते टेबल अलॉट केलेलं असतं तिथं मशीन आल्यानंतर ते मशीन आणल्या आणल्या आधी दाखवलं जातं okay. म्हणजे त्याची सर्व सील्स व्यवस्थित आहेत याची खात्री केल्यावर मतदान केंद्रावरच्या पोलिंग एजंट्सच्या सह्या इंटॅक्ट आहेत okay. मशीनमध्ये काही टॅम्परिंग झालेलं नाही कारण ते स्ट्रॉंग मध्ये होतं याची खात्री झाल्यानंतर मशीनचा जो डिस्प्ले आहे त्यावरचं बटन दाबल्यानंतर वोटिंगचा काउंट दिसायला लागतो हा काउंट डिस्प्ले अशा पद्धतीनं धरला जातो की सर्व पोलिंग काउंटिंग एजंट्सना दिसावा okay. त्यांना त्याची नोंद घेता येते एखादा काउंट नीट दिसला नाही तर परत तो लावता येतो आणि अशा प्रकारे त्या मशीनवरती कोणाला किती मतं पडलेली आहेत याची लिस्ट तयार केली जाते याचं रँडम क्रॉस चेकिंग ऑब्झर्वर साहेबांच्या तर्फे okay. जे ई सी आयचे प्रतिनिधी आहेत प्रत्येक मतदारसंघासाठी हे तिथं केलं जातं प्रत्येक राऊंडमधली दोन टेबल्स हे त्यांच्या वतीनं तपासली जातात आणि आकडे टॅली होत आहेत का हे पाहिलं जातं अशा प्रकारे काउंटिंग आता पूर्वीपेक्षा खूपच लवकर हे व्हायला लागलेलं ला आहे आणि निकाल लवकर हाती यायला लागलेले आहेत तरी अंदाजेचा महाराष्ट्राची निवडणूक बघता विधानसभेचं हे काउंटिंगसाठी सकाळी कितीला होत होती आणि कितीपर्यंत अपेक्षित असतात रिझल्ट फायनली हातात येते सामान्यपणे आठ वाजता काउंटिंगला सुरुवात होते सर्वप्रथम पोस्टल बॅलेट्सचं काउंटिंग सुरू करावं लागतं आणि त्याच्यानंतर एक अर्ध्या पाऊंट तासाने प्रत्यक्ष ई व्ही एमचं काउंटिंग सुरू होतं ई व्ही एमचं काउंटिंग संपण्याच्या आधी पोस्टल बॅलेट्सचं काउंटिंग संपलेलं असणं आवश्यक आहे अनुभव असा की लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणचं काउंटिंग हे दुपारी दोन तीन वाजेपर्यंत आटोपलेलं होतं काउंटिंग संपल्यानंतर जे टॅब्युलेशन असतं आणि मग आम्ही सांगितलेलं व्ही व्ही पॅट स्लिप्सचं काउंटिंग आहे ते पुन्हा तपासणं आहे या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यासाठी म्हणून संध्याकाळपर्यंतचा काळ नॉर्मली लागतो याचे सर्वाधिकार हे रिटर्निंग ऑफिसर म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे आहेत निवडणूक निर्णय अधिकारी निकाल जाहीर करतात आणि तो जाहीर करताना योग्य पद्धतीनं काउंटिंगची प्रक्रिया झालेली आहे याची खात्री त्यांनी केलेली असते त्यांनी जाहीर केल्यानंतर त्या निकालाला जर आव्हान द्यायचं असेल तर न्यायालयाचा मार्ग कॅन्डिडेटला खुला आहे रिटर्निंग ऑफिसरच्यावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या वरची निवडणूक यंत्रणेतली कुठलीही पातळी ही अपिलेट ऑथॉरिटी नाही ओके okay. त्यामुळे निकाल जाहीर झाल्यानंतर जा जर निकालाबद्दल आक्षेप असेल तर कोर्टात जाणं हा एकमेव उपाय हा कॅन्डिडेटच्या हाती आहे त्याला इलेक्शन पिटिशन असं म्हणतात आता हे जे काउंटिंग होणार ते ई व्ही एमच्या काउंटिंगचे रिझल्ट्स असतात की व्ही व्ही पॅटच्या ज्या स्लिप्स आहेत त्यासुद्धा त्याच्यासोबत चेक केल्या जातात नाही व्ही व्ही पॅटच्या फक्त पाचच चेक केल्या जातात आणि त्या टॅली केल्या जातात रॅन्डमली निवडलेल्या पाचच्या टॅली करून पाहिलं जातं ते फायनलला नाही होत ते फायनलला नाही होत तर प्ही एमचंच काउंटिंग होतं ठीक आहे आता ही सगळी एवढी मोठी टी डी एस प्रोसेस आहे भरपूर महिने चालणारी प्रोसेस आहे तर याच्यामध्ये भरपूर अधिकारी काम करत आहेत आपल्यासारखे वरिष्ठ काम करत आहेत भरपूर साऱ्या संघटना काम करत आहेत तर असे कोणते मुद्दे आहेत की त्यांचं हार्डवर्क लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे मला असं वाटतं की लोकांना सगळं दिसत असतं जनतेला दिसत असतं आणि आपला मतदार राजा हा अतिशय सुज्ञ आणि सुजाण आहे मतदारांना हे पण कळतं की ही निवडणूक यंत्रणा किती काम करते आहे आणि किती मेहनतीने ही सगळी मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येते आहे हे लोकांना कळत असतं त्याच्याबद्दलचं एक सुप्त कौतुकसुद्धा लोकांच्या मनामध्ये असतं टीका करणारे प्रत्येक क्षेत्रात असतात आणि ते असायला काही हरकत नाही विधायक टीका तर चांगलीच आहे एवढी मोठी अवाढव्य यंत्रणा राबवत असताना काही ठिकाणी काही त्रुट्या राहत असतील तर त्या दुरुस्त करण्यासाठी म्हणून आमची यंत्रणासुद्धा सज्ज असते आणि मी म्हटलं तसं त्या त्रुट्या दुरुस्त करण्याची सुद्धा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर असल्यामुळे त्या पद्धतीनं आम्ही काम करतो निवडणूक आयोगाच्या सगळ्या सूचना समजावून घेणं मतदारांनीसुद्धा त्या सूचना समजावून घेणं आणि मतदान यंत्रणेबद्दल एकूण या सगळ्या कामकाजाबद्दल कोणतंही मत व्यक्त करण्याच्या आधी नियम काय आहे कशा पद्धतीनं ते करण्यात आलेलं आहे आणि तसं का केलेलं आहे हे समजून घेऊन आपलं मत प्रत्येकानं व्यक्त करावं कुठल्या तरी फॉरवर्ड्सवरती सांगोवांगीवरती अर्धवट गोष्टींवरती विश्वास ठेवून आपलं मत कुणी तयार करू नये अशी आमची अपेक्षा आहे आणि आढळूनसुद्धा तसंच येतं बहुसंख्य लोकांनी हा निवडणूक यंत्रणेवरती आपला विश्वास सिद्ध केलेला आहे आणि निवडणूक यंत्रणेसुद्धा तो विश्वास सार्थ ठरवलेला आहे आपले भविष्यातले भविष्यातले जे वोटर्स आहेत जे आता शाळेमध्ये आहेत तर त्यांना ह्याबद्दल थोडी जाग निर्माण करण्यासाठी किंवा सिरियसनेस अजून जास्त प्रॉमिनेंटली त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही ॲक्टिव्हिटीज किंवा काही असं उपक्रम राबवतात का ई सी आय हो याच्यासाठी म्हणून आमची शाळा शाळांमधनं इलेक्टोरल लिटरसी क्लब्स असे असतात जे पोटेन्शियल वोटरसाठी म्हणजे भावी मतदारांसाठी असतात तिथं त्यांना काही मूलभूत गोष्टी समजावून सांगितल्या जातात आमचे रिसोर्स पर्सन्स शाळा शाळांमधनं जातात आणि त्या इलेक्ट्रल क्लब्समधनं ही सगळी माहिती देतात त्याचप्रमाणे मग सांगितलं असं काही पथनाट्य काही शोभायात्रा वेगवेगळ्या प्रकारेसुद्धा प्रचार आणि प्रसार चालू असतो याच्यासाठी गावागावांमधनं प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरामध्ये ही ॲक्टिव्हिटीज करणारे तरुण आमच्या पथकामध्ये सामील होत असतात आणि ते ही ॲक्टिव्हिटी करत असतात ओके आता जगभर निवडणुका होत असतात वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे सुद्धा हे तंत्र आहे जे आपण व्ही एम ई व्ही एम म्हणून केलं मशीन्स म्हणून केलं तर बाकीच्या कंट्रीजच्या कंपॅरिझनमध्ये आपण कुठे स्टँड करतो किंवा किती बेटर आहोत किंवा किती अजून आपल्याला स्कोप आहे बेटरमेंटचा असं काय आहे का तुमच्याकडून आपण प प्रथम क्रमांकावरती आहोत कारण ई व्ही एम वापरण्याची हिंमत आपल्या देशाने दाखवलेली आहे हा आपल्या शास्त्रज्ञांचा कॉन्फिडन्स आहे आपल्या जनतेचा कॉन्फिडन्स आहे आणि निवडणुकीचं वातावरण निवडणुकीची पद्धती आणि मतदारांची समज या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर मला माझं माझा देश हा पहिल्या नंबरवरती आहे असं माझं ठाम मत आहे जरा इम्प्रूव्हमेंटला स्कोप आहे ती थोडीशी प्रचाराच्या पातळीच्या संदर्भात निश्चितपणे आहे आचारसंहितेचं पालन सर्वांनी जर केलं म्हणजे आपल्याकडे तरतूद आहे पण ते पालन न करणारे काही जे लोक असतात त्यांच्यामुळे वातावरण खराब होऊ शकतं त्यावरती तुम्ही आम्ही सगळ्यांनीच मतदारांनीसुद्धा लक्ष ठेवून अशा लोकांना काबूमध्ये ठेवायचं आणि वातावरण चांगलं ठेवायचं निवडणूक हे अतिशय चांगल्या वातावरणात सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये पूर्ण झाली पाहिजे याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे पब्लिक प्लेसेसमध्ये इतरांना त्रास होईल अशा पद्धतीनं कुणीही कोणताही प्रचार करायला नको उपद्रवी ठरेल अशी गोष्ट करायला नको हेटफुल स्पीच करायला नको दुसऱ्या कुणाबद्दल अपशब्द वापरायला नको या सगळ्या गोष्टी कागदावरती आहेत पण मला असं वाटतं की तिथे थोडा इम्प्रुवमेंटला स्कोप आहे राजकीय पक्ष त्यांचे नेते मतदार सहभागी होणारे सगळेच घटक यांनी हे भान जर पाळलं तर आपण याच्याहीपेक्षा आणखी छान पद्धतीनं आपली निवडणूक पार करून दाखवू असा मला विश्वास आहे पण ज्या पद्धतीने आपल्याकडे निवडणूक होते आहे जो अवाढव्यपणा आपल्या देशाचा आहे तो सगळा लक्षात घेता वी आर नंबर वन ऑलवेज एक उलट प्रश्न म्हणून आपला एक सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये एक प्रश्न तुमच्याकडून अपेक्षित आहे आम्हाला गाथाला किंवा साहित्य मराठी किंवा पार्टनर इन रॅट जे काही तुम्हाला योग्य वाटेल त्यासाठी अच्छा म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बरं समजा तुम्ही जिथे राहता त्या मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे हां आणि ती तारीख जाहीर होण्याच्या आधीच तुमचा काहीतरी प्रवासाचा प्लॅन ठरलेला आहे टूरला जायचं आहे आणि बुकिंग वगैरे झालेलं आहे आणि बुकिंग तर आधीच करावं लागतं गर्दी असते असं बुकिंग झालेलं आहे आणि ती डेट आणि ही मतदानाची डेट नेमकी एक आली तर काय कराल हा ना आमचा दोन हजार एकोणीसचा अनुभव आहे तर ताजा झाला आता की दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही कोल्हापूर सिरीज करत होतो आणि माझ्या सगळ्यात दहा दिवसाच्या डेट्स सगळ्या हॉटेल्स वगैरे सगळं बुक झालेलं आणि स्टोरी वगैरे सगळी तयार होती मला तेवढं दिवस शूट करायचं आहे आणि तेवढ्यात इलेक्शन्स डिक्लेअर झाले आणि आम्ही तिघंही बाहेर होतो तर आम्ही म्हटलं की नाही इलेक्शनसाठी आपला नाही अवॉइड करायचं कारण का शाळेपासून शिकत होतं मग आपण खाली जनरेशनमध्ये काय पास ऑन करणार म्हणून आम्ही सहा दिवस तिकडे शूट केलं आम्ही आलो नेक्स्ट वीकला आम्ही पुन्हा बुकिंग करून त्यांना सुद्धा सांगितलं असा असा प्रॉब्लेम आहे इन केस तुम्हाला जर आमचे पैसे कट करायचे तर चालेल पण ॲडजस्ट केलं तर अजून बेटर आहे आम्हाला पण आवडेल कारण का आमचा नोबल कॉज आहे आम्ही काही मजेसाठी वगैरे जात नाही तर त्यांनीसुद्धा खूप छान की तुमच्यासारखे कमी असं प्रायोरिटाईज करतात ज्या गोष्टींना म्हणून त्यांनी आमच्या बुकिंग पुढे ॲडजस्ट केल्या आणि नेक्स्ट वीकला त्यांनी येऊ दिलं पण अगदी योग्य निर्णय घेतला आणि तुम्ही जो अनुभव सांगितला की त्यांनासुद्धा त्याचं कौतुक वाटलं मी हेच म्हणतो आहे आपल्याकडच्या बहुसंख्यांना सगळ्यांनाच या गोष्टीचं कौतुक आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण हे करतो आहे आणि मला वाटतं ही ताकद आहे आपल्या लोकशाहीची ही ताकद आहे आणि म्हणून आता जो वीस नोव्हेंबरचं काम आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय यशस्वीपणे आपण सगळे मिळून या निवडणुका यशस्वी करूयात तुम्ही मला खरंच इथे बोलवलं मला खूप छान वाटलं एक जाता आता फक्त आपल्या वोटरला दोन तीन मुद्दे असे सांगा की त्यांनी का हे गोष्ट ह्यावेळेचा किंवा कुठली कुठलीही निवडणूक का स्किप करू नये का दुसऱ्या गोष्टी याच्यामध्ये आणू नये एक छोटंसं पहिली गोष्ट अशी आहे की कि निवडणूक किंवा मतदान स्किप करणं हा मुद्दा नसून मतदान जर करायचं आहे तर आधीपासून आपलीसुद्धा त्याची तयारी पाहिजे म्हणजे आपलं नाव मतदार यादीत कुठे आहे कुठल्या केंद्रावरती आहे कोणत्या क्रमांकावरती आहे हे आधी आपण चेक केलेलं पाहिजे हे जर आपण केलं नाही हे जर स्कीप केलं आणि मतदानाची संधी गमावली तर आपण आपले शासक ठरवण्याची संधी गमावतो हो। आहोत कारण मी कित्येकदा असे लोक बघतो की जे ट्रॅफिकबद्दल अस्वच्छतेबद्दल शहरांबद्दल प्रॉब्लेम्सबद्दल मोठमोठ्याने मुट चर्चा करतात आणि असं म्हणतात की हे गव्हर्नमेंटने करायला पाहिजे हे का झालं नाही यांनी खरं असं करायला पाहिजे होतं माझा मुद्दा असा आहे की तू तु तुला करायला पाहिजे ते केलेलं आहे का मतदानाचं काम न करता अशा गप्पा जो कोणी मारत असेल आणि टीका करत असेल तर ते योग्य नाही आणि म्हणून मतदान स्कीप करणे हा मुद्दाच नाही आहे मतदान अजिबात स्कीप करू नये प्रसंगी आपले प्रोग्रॅम्स कॅन्सल करून मतदानाचा अधिकार बजावणं ही आवश्यक गोष्ट आहे आणि सुजाण नागरिकाकडून तेच अपेक्षित आहे ते जर आपण करत नसू तर नव्या पिढीला कोणत्या तोंडाने सांगणार नव्या पिढीपुढे काय आदर्श उभे करणार हा विचार करून प्रत्येकाने मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे सर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो काल निवडणुका जाहीर झाल्यात आणि तुम्ही आज सकाळी आठ वाजता इकडे येऊ शकत आम्हाला भीती होती की तुमच्या स्केड्यूलमध्ये जर हा टाईम नाही ॲडजस्ट झाला तर हे कॅन्सल होईल का पण तुम्ही तुमच्या कमिटमेंटप्रमाणे इथे आलात आणि खरोखर खूप मोलाचं मार्गदर्शन केलेत आणि हे होपफुली लोकांना प्रवृत्त करेल अजून बाहेर पडून वोटिंग करण्यासाठी आणि किती ट्रान्सपरन्सी आहे या ई व्ही एमबद्दल जे काही गैरसमज होते ते देखील दूर करेल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर थँक्स धन्यवाद